या इमारती पाहिल्यात? ही मंगल कृपा सोसायटी म्हणा, हाउसिंग कॉलनी म्हणा, वसाहत म्हणा, सहनिवास म्हणा किंवा वाडी म्हणा, काही म्हणा, इथं 100 वर बिराडा आहेत. वेगवेगळ्या प्रकृतीची आणि वृत्तीची माणसं इथं राहतात. इथंच या घरात सातबंडे कुटुंब राहत. हा सातबंड्यांचा 2 मुलगा बोक्या. त्याचं खरं नाव आहे चिन्मयानंद, आजीनं ठेवलेलं, पण त्या नावानं आता त्याला फक्त आजीच हाक मारते. बाकीचे त्याला बोक्या या नावानं ओळखतात. लहानपणापासून अतिशय खेळकर, लबाड आणि हुशार येतो. नको इतका विचार करतो, निर्मळ मनाचा आणि धाडसी वृत्तीचा बोक्या. हो नाही नाही, तसं आपल्याला काहीतरी करावंच लागणार ना. हे बोक्याचे बाबा. मी प्रदीप सातबंडे, एका खासगी कंपनीत सेल्स मॅनेजर आहेत. बोक्याच्या एकूण उद्योगांचं त्यांना कौतुक आहे, त्यांच्या स्वतःवर शेकत नाही तोपर्यंत. खूप फ्रेंडली, म्हणजे मुलांशी मित्रासारखा व्यवहार करणारे असे हे बाबा. बाबा मी प्राणी पाळू का? एक्सेलरेटर, ब्रेक आणि क्लच. ओके, आणि पहिल्यांदा न्यूट्रलला टाक, म्हणजे स्टार्ट करू ना. अरे गिअर न्यूट्रलला टाक काय, आणि स्टार्ट कर, स्टार्ट कर, स्टार्ट कर. गुड. अरे हँड ब्रेक, हा बघ याला हँड ब्रेक म्हणतात. ही बोक्याची आई. नमस्कार, मी वैशाली सातबंडे. एका सामाजिक सेवाभावी संस्थेमध्ये फावल्या वेळात व्यवस्थापक म्हणून काम करत असली तरी मुख्य काम आहे घराची व्यवस्था बघणे. खूप मोठं काम आहे, कारण त्या घरामध्ये बोक्याचा वावर असतो. सावरिया, 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 सावरिया. बोक्या, हा सातबंड्यांचा मोठा मुलगा, बोक्याचा दादा. विजू, विजयेंद्र सातबंड. TYBSC मध्ये आहे. Okay. कविता करतो, नाटकात काम करतो. तुम्हारी राह तकता हूँ रात भर, खिड़की तले में जगता हूँ रात भर. कॉलेज चा क्रिकेट बैडमिंटन टीम मध्ये ही आए. कभी मेरी नस अकड़ जाती है और मेरी पीठ को सुजन आती है. कॉलेज खूब पॉपुलर है. कभी तो आयोडेक्स लेके आओ और मेरी पीठ को लगाओ, थोड़ा सा अपनी नाजुक उंगलियों से मेरी पीठ को गुदगुदाओ, गुदगुदाओ, गुदगुदाओ.
पण त्याच्या दादा दरवेळी बोक्याकडे संशयाने पाहतो. काय तो त्याच्या कुठल्या तरी साहसात आपल्याला अडकवेल अशी त्याला नेहमीच भीती असते. और कहो मुझे तुमसे मोहब्बत है, मोहब्बत. आणि ही बोक्याची आजी इंदिरा आजी. ही आजी म्हणजे खासच आहे. सध्याच्या मॉडर्न जमान्यामध्ये अशी जुन्या वळणाची आजी तशी दुर्मिळच. हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीत हुशार. शेजारी बिल्डिंग मध्ये आसपासच्या वस्तीत काय घडते आणि काय होते त्याची माहिती हवी असली तर आजीला भेटा. लग्नाच्या आधी कुणाबरोबर तरी लपण होत म्हणे. अगं बाई हे काय हल्लीच्या दिवसात काही सांगायची सोयच नाही राहिली. अगं बाई हे काय आडलं तिकडे. आजी उचल 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 त्याला. छान एक नवीन पाहुणा आणलास बरा घरी आपल्या. प्लीज आई आणि बाबाला नको सांगू. म्हणजे काय पाळायचं की काय. हो आपण प्लीज. अरे चिन्मयानंद कसं पाळायचं त्याला घरामध्ये. आपण त्याला आपल्या कोट खाली ठेवूया ना. आपल्या कोट खाली. हो आजी प्लीज. कठीण आहे गो बाई. देवाजीच्या पायी जंगला अभंग. देवाजीचा पुत्र सांगे देवाजीचा संग. देवाजीने धाडीला तो माये तुझ्या पोटी देवाजीचे गाणे लेकराच्या ओठी. हा देवाजीचे गाणे लेकराच्या ओठी. हा आजी प्रेमाने बोलावते त्याला चिन्मयानंद. बोक्या सातबंडे चिन्मयानंद. बोक्या सातबंडे. आजी प्रेमाने बोलावते त्याला चिन्मयानंद. तुमचा आमचा तो गावाचा. तुमचा आमचा तो साऱ्या गावाचा. ठेका घेतला हो ज्याने सर्वांचा. रूप छोटे काम मोठे असे गव गवा वा 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 वा. त्यांच्या नावाचा नमस्कार. तुम्ही या ना. या या प्लीज बसा ना. थँक्यू. मी अंजली भागवत. मी ओळखतो तुम्हाला. असं काय करताय. बेटर वर्ल्ड फॉर चिल्ड्रन या संस्थेबद्दल तुम्ही ऐकलंय का. हो ती आंतरराष्ट्रीय संस्था आहे मुलांसाठी काम करणार. हो अगदी बरोबर. याचं हेड ऑफिस स्वित्झर्लंडला आहे आणि माझे मोठे बंधू त्याचे सभासद आहेत. म्हणजे एशियन ब्युरो चीफ आहेत ते. बोक्या तुमचाच मुलगा ना. हो तुम्हाला काय त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. नाही इंटरव्ह्यू वगैरे काही नको पण थोडी माहिती हवी होती. म्हणजे त्याच्या साहसाच्या वेळी माझी काही ओळखीची माणसं योगायोगानं तिकडे होती आणि त्यांच्याकडनं मला ही सगळी माहिती कळली. आम्ही सगळे थक्कच झालो होतो.
म्हणजे तसं त्याच्या मित्रांकडनं त्याचे उद्योग कळलेत मला. उद्योग नाही उपद्व्याप, ते सतत चालूच असतात. त्याचबद्दल थोडी माहिती हवी होती, म्हणजे त्याच्या साहसाबद्दल, त्याची हुशारी, त्याची धाडसी वृत्ती आणि बोक्याचा धूर्त पण आहे. थांबा, मी त्याच्या आईला आणि आजीला बोलवतो. अग आई, वैशाली बाहेर बघू. हा आले. अय्या नमस्कार. नमस्कार. हॅलो. हॅलो नमस्कार. अग बाई काय ओळखलंस का? हो, म्हणजे पेपरमध्ये फोटो वगैरे खूप पाहिले आहेत, पण प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाहतेय आपल्याकडे. नाही अग, बेटर वर्ल्ड फॉर चिल्ड्रन नावाची एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, त्यातर्फे त्यांना बोक्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे म्हणून आल्यात त्या. हो का? म्हणजे आपल्या बोक्याचं उपद्व्य, सॉरी, माहिती घ्यायला. आपल्याकडून माहिती हवी आहे. हो अर्थातच. म्हणजे काय सांगणार, बोक्याचे उपद्व्याप, तशी लहानपणापासून त्याची बुद्धी खूप चौकस आहे. इतर मुलांसारखा खोडकर आहेच तो, पण त्या खोड्यांचा कधी त्रास नाही झाला, म्हणजे कधी कधी त्या खोड्यांचा फायदाच झाला म्हणायचा. आठवते ना हंगामेंच्या घरी? हो, आमच्या पलीकडेच राहतात हंगामे. त्यांच्याकडे चोरी होत होता वाचली, कारण बोक्या तिकडे पाईपून चढून काहीतरी उद्योग करत होता. म्हणजे खरं तर बोक्याला या सगळ्या गोष्टी सुचतात, कारण तो खूप सेन्सिटिव्ह आहे मुळातच. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगायचं झालं तर काय झालं होतं की बोक्याने एक जखमी डुक्कर आणलं होतं घरी, म्हणजे डुक्कराचं पिल्लू पाळायला घरी. मग चार पाच दिवस त्याची नीट काळजी घेतली, व्यवस्थित ठेवलं घराच्या बाहेर आईच्या नकळत, आणि मग त्याला बरं केलं आणि मग त्याला तो सोडून आला. हे फक्त बोक्याला सुचू शकतं, अजून कोणाला सुचूच शकत नाही. आमचा चिन्मयानंद म्हणजे अगदी वल्ली आहे बघा. आता डुकराचं काय घेऊन बसला, ते का कासव नव्हतं का आणलं? छोटस कासव घेऊन आला होता घरामध्ये, आणि घरामध्ये सगळीकडे हिंट आहे ते आपलं असं तुरु 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 तुरु. नाही पण कॉलनीमध्ये त्याचं सगळीकडे नाव तेच आहे, काही विचित्र गोष्टी घडणार असतील तरी बोक्याकडूनच घडतील म्हणून. मला असं वाटतं की बोक्याला समोरच्या माणसाचा पॉइंट ऑफ व्ह्यू खूप चांगला कळतो, कारण तो स्वतःला त्या जागी ठेवून बघतो आणि त्यातच त्याचं यश आहे मला वाटतं. डोकं असं चालतं ना त्याचं, काय सांगायचं तुम्हाला. आणि आजी तुला ते आठवतंय का शाळेमधलं? हा हा तेच. हा, आई शाळेत जो डबा द्यायची ना बोक्याला, तो बोक्या स्वतः खायचाच नाही, त्याच्या गरीब मित्राला देऊन टाकायचा रोज. बरे खूप दिवस चाललं होतं, एक 15-20 दिवस, नंतर आईला कळलं आणि मग आईनं तेव्हापासून दोन डबे द्यायला सुरू. एक मिनिट, आमच्या समोर इथे बेलवंडी नावाचे ग्रस्त राहतात. हो, इथून समोरून दिसते ना त्यांची बाल्कनी इथे. एकदा ही मुलं खाली क्रिकेट खेळत होती, सुट्टी होती शाळेला, त्यामुळे दंगा चालला होता पोरांचा, आणि यांचा क्रिकेटचा खेळ रंगात आला होता. मंदार बॅटिंग करत होता आणि संदीप त्याला बॉलिंग टाकत होता. सांगितलेलं बॉल एवढं उंच नको मारू तरी नाही ऐकलास. आता गेला बेलवंडी आजी आजोबांकडे बॉल, कोण आणणार? आधीच त्यांची खुन्नस आहे आपल्या खेळावर. ए अरे, पण आता मला नका ना पाठवू प्लीज. मागच्या वेळेला मी त्यांच्याकडे गेलो होतो तर त्या आजींनी मला 15 मिनिटं लेक्चर दिलं आणि आल्या माझ्या अंगावर धुवून माझा कान पिळायला. आलो कसा भसा पळून. ए, यावेळेला बोक्या जाईल. यावेळेला मला तुझी हुशारी बघायची आहे. तू मला बेलवंडी आजोबांकडून बॉल आणून दाखवायचास. आणि हो बोक्या, वरती जाऊन नुसतं दरवाजा वाजवून किंवा बेल वाजवून परत यायचं नाही तुला, तर तुझ्या बरोबर बॉल पण घेऊन यायचा आहेस. हो रे बोक्या, आज तुझा चान्स आहे बॉल आणायला. मला असं वाटतं तुमच्यापैकी सगळेच गेलेत बॉल आणायला, आता मलाच द्यायला हवं. बोक्या सांभाळा, म्हातारा म्हातारी चक्रम आहे. अरे कोणाताही मिसळत नाहीत ते चक्रम. कसले खडूस आहेत, तुला खोलीत बंद करून ठेवतील बोक्या. आणि हे बघ बोक्या, त्या आजोबांशी बोलताना जरा लांबच उभा राहून बोल, कधी पण पोटात बोट खुपसतात. मलाही ते खुपसलं होत. बेलवंडी आजी तर खूपच खतरनाक आहे त्या बोक्या, त्यांच्या हातात बॉल गेला तर दोन तुकडे होऊनच खालती. इतकी चक्रम आहे ती दोघं. हो ना, अख्ख्या वाडीत तू सगळ्यांचा लाडका, पण तुझं त्यांच्याकडे जाणं येणं नाही यावरून तर इथलं कळलं असेल. आणि ते कुणालाच जवळ करत नाहीत. बघ तुम्ही जाऊन काय ते बेलवंडी आजी आजोबा म्हणतात. कोण आहे? दारू करता का?
हे कोण? दारू गोटा का आजोबा? आजोबा? मला आजोबा म्हणणार कोण? माझा नातू तर अमेरिकेत आहे. मी तुमच्या समोरचा आजोबा. समोरचा आजोबा? नाही आजोबा, मी तुमच्या समोरचा. आमच्या समोर एकूण 10 बिराडा आहे. अगदी सरळ नाकासमोरच्या घरातला. सरळ नाकासमोरच्या? माझा नाक सरळ नाही, तो काही वाकडा आहे. नेमकं कुठलं बिराड ते सांग. नाव काय तुझं? बोक्या. बोक्या? ऐकलं हे नाव मी. बरे तू तो साबंड्यांचा बोक्या तर नव्हेस? तुझे बरेच काही उद्योग चालू असतात म्हणे. काय काय हवंय तुला? मला कशात गुंतू नकोस. मी बॉल मागायला आलो होतो. बॉल? कोण आलाय हो? हा, समोरचा मुलगा बॉल मागायला आला. काय रे? हा, आम्हाला काही जरा शांतपणे झोपू द्यायचं नाही असं तुम्ही पोरांनी ठरवलंय काय? हा नाही, तसं नाही. तसं नाही तर काय? अरे आम्ही कुणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही. आम्ही आमचे बरे, आमचं काम बरं, की आम्ही आपले बरे, कशात नसतो आम्ही. आम्ही येतो काय तुम्हाला त्रास द्यायला? तुम्ही काय सतावता आम्हाला? इथं क्रिकेट खेळू नका वाडी, असं 100 सांगितलं. वाडीत नाही, सोसायटी. सोसायटीच्या वाडी? आणि कमिटीला नोटीस सुद्धा काढली. तुम्ही पोरा अगदी दाद देत नाही, तुमचं क्रिकेट आपलं चालूच. मोठी मोठी घोडी सुद्धा क्रिकेट खेळतात. घोडी? घोडे घोडे नाही, मोठी मोठी कॉलेजची पोरं. आणि ते कोण नोकरी करणारे बाप्या ते सुद्धा. हो, सुट्टीच्या दिवशी तर नुसतं सकाळ नाही, दुपार नाही, संध्याकाळ नाही. आहो, गेल्या महिन्यात तर रात्रभर दिवे लावून क्रिकेट खेळत होते. काय हा आचरटपणा? आणि काय ते म्हणे? तुम्हाला खेळायचं तर तुम्ही खेळा, पण आम्हाला सुखाना राहू द्या ना. इथं दुपारी झोपलं तर बिछाड्यात आला बॉल. परवा ते स्वयंपाकघराची काच फोडून वरणात पडला बॉल. हिला माहित नाही हिनं वरण वाढलं भाटावर तर बॉल निघाला. एकदा तर मी आंघोळ करत होतो बाथरूम मध्ये, मोडीची काच फोडून आला अंगावर माझ्या बॉल. असा साबणाच्या अंगानं बाहेर आलो मी बाथरूम मधून तडक. हिची मैत्रीण आली होती बाहेरच्या खोलीमध्ये टँकचे काकू, तिघे एकदम किंचाळलं. मग आता कुठल्या खोलीत मी बसलो म्हणजे क्रिकेट पासून संरक्षण मिळेल मला सांग. तुमचं खरंय, तुमचा त्रास समजू शकतो मी. समजू शकतोस ना? अरे मग क्रिकेट खेळायचं बंद का करत नाही? खरं सांगू का, आम्हाला राहत नाही हो. लहानपणापासून क्रिकेट खेळायचे संस्कार झाले होते आमच्यावर. खुमखुमी येते कुठे इंडियाची वनडे बिंडे मॅच असेल तर अजूनच. तुम्ही मला बॉल देणार मी जाईन, पण आमचं क्रिकेट थांबणार नाही, पुन्हा सुरू होईल. खोटं कशाला बोलू? तू निदान प्रामाणिक तरी आहेस. बाकीचे येतात बॉल मागायला तेव्हा कधी कधी खेळणार नाही क्रिकेट असं कबूल करतात. मी असं खोटं कबूल करत नाही. तुमच्या घरी परत बॉल येऊ नये याची शक्य तेवढी काळजी घेईन. प्लीज बॉल देता, प्लीज प्लीज आजोबा. अगं जा, येऊन टाक त्याला. चल. हे बघ, तिकडे बाल्कनीत जा आणि त्या गुलाबाच्या कुंडीत पडलाय बघ बॉल. फुलांना हात लावू नका. तोडत नाहीये, बस बघतोय. बस छान आहे. हे म्हातारपणातले छंद मिळाला का? हो मिळाला. अरे पण चादर कुठे घेऊन चाललाय? आमच्यामुळे खराब झाली आहे ना, धुऊन आणून देतो. असू दे असू दे, ठेव ठेव ठेव. जा हो, आम्ही धु. थांब रे थांब. काय? Thank you.
मी घरी घेऊन जाऊ का? मी आवई काय खात नाही, पण हा लाडू मला आवडतो म्हणून नाही ना म्हणत, घरी येऊन जाऊ. जा हो. येतो आजी, येतो आजोबा. बाबा, ओ बाबा. काय रे, काय झालं? ते समोरचे बेलवंडी आहेत ना, त्यांचं काय? त्यांना अजून मूल नाही का? काय नाही का? मूल नाही का? ते दोघच आहेत का? नाही नाही, मुलगा आहे त्यांना, तो अमेरिकेत असतो. कधी गेला? झाली असतील 23-24 वर्ष. लग्न केलं का? केलं. मग बायकोला घेऊन इथे का नाही येत? हे बघ बोक्या, तुला त्या बेलवंडींविषयी आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, नैतिक यातली कुठलीही माहिती हवी असेल ना, तर आजीला नाही तर आईला विचारा. कुठे आई? कुठे असणार? स्वयंपाक घरात. आई, पुरे ना एवढा मसाला, नीट भरलास ना आत? हो, टाकू का? हो टाक. आई बोक्या, आई काम आता बेटा, आईला त्रास देऊ नको, जा तिकडे. मी उलटा मदत करायला आलो. अरे बाबा, नको तुझी मदत. का ग? आजी आहे ना मला मदत करायला. माझी कसली आली आहे मदत? चिरायचं, किसायचं, निवडायचं, असं जमेल तेवढं करते. बाकी सगळा स्वयंपाकाचा पसारा तूच तर सांभाळतेस. झालं कांदा? हो. एवढा कसला ग पसारा आजी? अरे आज तुझ्या बाबांचे मित्र यायचे ना जेवायला आपल्याकडे. त्याला कसं माहित असणार, लक्ष कुठे असतं त्याचं? सारखं आपल्या डोक्यात चक्र चालू. अगदी पार्टीचं म्हण नाही. पार्टी तुझ्या आवडीचं नॉनव्हेज आहे 2-4 प्रकारचं. काय काय आहे आई? बघ ना बघ. चिकन पापलेट चटणी बनलेलं. बोक्या, इथे धडपडू नकोच बरं, थांब, मी अन्नच सांगते. अहो बोकेला बाहेर बोलवा बरं, ज्यात त्यात नाक खुपसतोय. मी कुठे का नाक खुपसलो? चिन्मयानंदा, तू इकडे ये बरं माझ्या बरोबर. चल, मला मदत करतोस का थोडी? हो. किती काम आहे, बस बस बस. आजी, तुला खोबरं खायचं का रे? नको नको. का? मग किसलेलं गाजर खातोस का? नको नको. चांगलं असतं प्रकृतीला, घे. मग काजू? तेही प्रकृतीला चांगलं. हो, घे ना. तरी नको. अरे असू दे रेखा ना, असं काय करतोस? आजी, त्या समोरचे बेलवंडी आहेत ना. कोण रे? त्या प्रमिला ताई, त्यांचं काय? ते शाकाहारी नाहीत ना. नाही का रे? आई, हे केळीच्या पानांचं सजवायचं वगैरे तुम्ही बघाल का? हो हो, ठेव. अहो, फोन करून विचारा तरी, कधी पोहोचताय सुरनळीकर? हा, अहो आजी, एवढ्या सगळ्या पदार्थांमधला एक पदार्थ मी त्यांच्यासाठी देऊ. कुणासाठी? बेलवंडींसाठी. कशाला रे? ते रात्री थकतात. हा, रात्री ते स्वयंपाकच करत नाहीत. हो, नुसतं पाव आणि दूध घेतात. अगो बाई, तुला रे कसं ठाऊक? मी 2 दिवस लक्ष ठेवते त्यांच्या घराशी. हो हो, त्या दिवशी परवा मी त्यांना भेटून आलो ना, त्या दिवसापासून त्यांचे चिंचा डोक्यात येतात. अग बाई, त्या दिवशी चिंगुरा पटकरच्या घरातून आहे ना त्यांच्या स्वयंपाकघरात बघत होतो. हो हो, एकदा गॅलरीतून अगदी स्पष्ट दिसत. हो, काल ते फक्त पावडी केळीच खात होते. आपण मात्र इथे पार्ट्या करतोय. हे बघ, तुला काही द्यायचं असेल ना काही, हो घेऊन जा. हा, पण खेळायला जाशील तेव्हा डोकावून बघू नको त्यांच्या घरात सारखा. हा, त्यांना काय खायचं असेल ते खाऊ दे. कशाचं नेऊ? काय न्यायचं तुला? तळलेले तुकडे. अग बाई, तव देते. हा, या केळ्याच्या पानातून. हा, धर, घेऊन जा, उठ. अरे सावकाश, काय चाललंय तुमच्या दोघांचं इथे? काही नाही ग, काही नाही. नक्की? काही नाही. कुठपर्यंत पोहोचलात? अरे ये रे बाबा, लवकर या, आता खूप वेळ झाला. एक मिनिट ठेवतो. काय म्हणालास? सॉरी बाबा. हा बाबा, तुमचे 2 मित्र येणार आहेत ना? हो, जेवायला येणार आहेत. शरद ढेंगे आणि विश्वास सुरनळीकर. त्यांचं काय? ते दोघच येणार आहे का? अरे नाही, त्यांच्या फॅमिलीज पण येणार आहेत, बायका, मुलं सगळे येणार आहेत. तुम्ही आईस्क्रीम आणलेत का? तू पाहिलंस? खरं म्हणजे मी तुला चकित करणार होतो. आजकाल मी आईस्क्रीम नाही चकित ना आहोत. पण
बाबा मी जेवढा स्टोन आणलंय जेवढेच तेवढं म्हणजे म्हणजे त्यांच्या दोघांच्या फॅमिलीला जर अजून खायचं असेल तर हा तसं एक्स्ट्रा आणून ठेवलंय मी बोक्या तुला मिळेल हा मला नको मग ते समोरचे बेलवंडी आजी असं आहेत ना मग त्याचं काय त्यांचा वाढदिवस असावा कशावरून बेलवंडी आजोबांनी नवीन शर्ट आणि तेल लावून भांग पाडला होता आणि बेलवंडी आजीनी तर केक सुद्धा कापला केक कापला म्हणजे बेलवंडी आजी छुरी घेऊन इथे तिथे फिरत होती मग काय तुम्हाला लहान मुलांना बोलायला वाटत हॅपी बर्थडे टू यू म्हणायला ते कशाला बोलतील आम्हाला पण बाबा आम्ही त्यांना काहीतरी दिलं ते त्यांना बरं वाटेल कोणी त्याची चौकशी पण करत नाही अरे त्याला तेच जबाबदार आहे चक्रपणा कशाला करावा माणसानं बाबा म्हातारपणात होत असेल अस बाबा मी काहीतरी नेऊ थोडस तू ना बोके जरा चबत करी गेस तुझ्या डोक्यात काय चाललंय त्यांना असताना बघून मलाही खूप आनंद होईल जसा की आजीला असताना बघून मला खूप आनंद होतो तसाच काय नेऊन द्यायचं तुला त्यांना क्रिकेटची बॅट का बॅडमिंटनची रॅकेट नाही नाही तसं एवढं काय महाग नाही काहीतरी खायला नाही काय काय नाही आईस्क्रीम आईस्क्रीम हा तुम्हीच नाही का म्हणालात थोडं एक्स्ट्रा आणलं होतं बरं जा घेऊन जा येस अरे बाबा ये बोके इकडे एवढी काय घाई आहे तुला म्हणजे गरम पदार्थ गार होतात आणि आईस्क्रीम इथं यायच्यात मला सगळं त्यांच्याकडे पोचवायचंय ने बाबा ने जा आई अरे तू पुन्हा आलास इकडे दोनच मिनिटाचं काम आहे मम्मी जाईन तू तुझा स्वयंपाक कर बोल बोल लवकर आई कामात की नाही आई तुला नाही का सांगितलं ते बेलवंडी आजीनी मला लाडू दिला मम्मी तो वाटीतून घेऊन आलो हो 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 मग मी तो खायला सुरू केला हा तू बोललीस ना कोणी दिला मी सांगितलं बेलवंडी आजीनी दिला हो 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 पण आता त्याचं काय तर ती वाटी परत द्यायची द्यायची आहे ना मी धुवून ठेवली इथेच राजा हा अशी रिकामीच नेऊ मी शिरा केल्या संध्याकाळी तू घेऊन जा शिरा हो नाही तर मग चकल्या घेऊन जातोस का कालच केल्यात चकल्या शिरा नको चकल्या नको मग दुसरं काही नाहीये माझ्याकडे काय नाहीये एवढे छान छान पदार्थ आहेत की इश्शा जेवण देऊन देणारच का बोके त्यांना ए आई एवढ्या छोट्याशा वाटीत कसं जेवण पुरेल मग एखादा पदार्थ दे की अरे त्यांना आवडणार नाही आहे का नाही आवडणार एवढा छान स्वयंपाक करतेस तसं नाही रे राजा तू असं जेवण देऊन दिलेलं आवडणार नाही त्यांना ते मी बघीन मग काय देऊ चिकन चिकन म्हणजे मला द्यायला काही नाही पण बोक्या म्हातारी माणसं आहेत त्यांच्या वयाला बघून द्या चिकन तूच वाढ बोक्या अंगशी येऊ नकोस बरं दे बस बस सावकाश गरम आहे काय रे बोके कुठे चाललाय थोडा दिवस होतोस हातातून पडलास तर ना तुला एवढं दचकायला काय झालं काही चोरून घेऊन चाललायस का तू मी अशी चोरी विरी करत नाही हा चोरून म्हणजे गपचुप्या अर्थाने म्हणलं मी कुणालाही न सांगता गुप्तपणे तुझं काहीतरी चाललंय बोक्या नाही तसं काय नाही नाही तसं काय नाही म्हणजे काय कुठे चाललायस तू आणि काय आहे तुला अगदी ओरडूनच बोलायचंय का त्याच्यामुळे बेलवंडी आजी आजोबा आहेत ना त्यांच्याकडे घेऊन चाललोय बैलवंडींकडे कशाला आणि काय आहे अरे चिकन हे काय पापलेट अरे आणि हे काय डबे अरे आईस्क्रीम आहे आईस्क्रीम आहे आईस्क्रीम आईस्क्रीम हा अरे मग हे सगळं तिकडे घेऊन जाण्यापेक्षा त्यांना इथे बोलव ना जेवायला आणि तुला त्यांच्याविषयी एवढं का प्रेम वाटतंय तिने सांगितलं का आम्हाला जेवायला घेऊन ये म्हणून ए दादा काय आहे तू असं का बोलतोस मी आपणच नेतो यायला आता तू बाजूला नाही झालास ना तर आईस्क्रीम वितळायला लागेल आणि त्यांना प्यावं लागेल मी जातो हे बघ बोक्या तू एवढं सगळं घेऊन चाललायस पण त्यांना ते पचणार आहे का नंतर औषधही तुलाच घेऊन जायला लागतील हो घेऊन जाईन मी तू चिडव नकोस आम्हाला हा हा ठीक आहे खरं सांगू का तुझ्यासारख्या तरुण मुलांनी उलट मदत करायला हवी का मदत करायला आहेत की त्यांचे सून नातू मुलगा मी कशाला पाहिजे पण इथे कसे भूतासारखे राहतात वाईट वाटत रे तुलाही कधीतरी वाटेल मदत करण्याविषयी हा बघू तेव्हाच तेव्हा अरे वितळतय बोक्या तरी सांगत होतो तुला मला बोलण्यात गुंतवू नकोस आता बघ काय झालं मी येतो चल
आकाशाचे वावे सूर हृदयातून नचयावे मन आकाशाचे वावे हृदयातूनच यावे रुसल्या गाली कळी खुलावे पडते फूल धरावे मन आकाशाचे वावे सूर हृदयातूनच यावे बोलीचे घेऊन ओठी गावे सुरेल गाणी अव्यक्तासाठी गावे सुरेल गाणी अव्यक्तासाठी बोला बोलीचे घेऊन ओठी थरथरणाऱ्या हाताना थरथरणाऱ्या हाताना प्रेमाचे स्पर्श मिळावे मन आकाशाचे वावे सूर हृदयातूनच यावे बाबा हा ट्रान्झिस्टर अरे ट्रान्झिस्टर कशाला काढलास बाहेर ठेवून द्यात बिघडला आहे का अरे बिघडला नाही वापरत नाहीये तो त्यामुळे बॅटरी गेली असेल त्याची वापरत का नाही अरे आपल्याकडे तो मोठा 2-in-1 आहे ना विजू मोठमोठ्याने फिल्मी म्युझिक ऐकत असतो बघ तो अरे हो की पण बाबा त्याला असंच ठेवून दिला तर तो बिघडेल कधी तो आढळणार नाही म्हणणं काय आहे तुझं काही नाही तुम्ही काय करतात बाबा काही नाही रे तू वाचायला दिलंस त्याला पेपरातला अग्रलेख वाचन म्हणतो पण बाबा तुम्ही न चुकता टीव्हीवरच्या बातम्या ऐकता ना टीव्हीवरच्या बातम्या ऐकतो आणि बघतो सुद्धा रेडिओवरच्या बातम्या नुसत्या ऐकतात हो खूप लोक ऐकतात अरे जगात काय चाललंय ते कळत ना सवय असते बातम्यांची हो बाबा ते आपले समोरचे बेलवंडी आजोबा आहेत ना त्यांना पण अशीच सवय बातम्या ऐकायची आहे म्हणजे त्यांचा रेडिओ नादुरुस्त झाल्यामुळे आता ते ऐकू नाही शकत बातम्या मी हा ट्रान्झिस्टर त्यांना देऊ शकतो कुणाला बेलवंडींना हो काही दिवसापुरताच तो असाच पडून फुगट जाण्यापेक्षा त्याचा सदउपयोग झालेला बरा ना तुम्हीच म्हणता ना आपण गरजेपेक्षा जास्त खातो पण ज्यांना अजिबात खाणं मिळत नाही त्यांची आठवण आपण ठेवावी तसंच ज्यांना अजिबात बातम्या ऐकायला ट्रान्झिस्टर नाही त्यांची आठवण ठेवावी नाही का प्लीज जा थँक्यू बाबा मला वाटलं होतं तुम्ही हो म्हणाल पण बाबा या ट्रान्झिस्टर मध्ये मी त्यांना सेल घालून देऊ का बंद ट्रान्झिस्टर देण्यापेक्षा चालणारा दिलेला बरं ना जा आण जा बाई थँक्यू बाय यस
काय बॅटरी कशाला, कोण आणताय? बोक्याला पैसे दे ग. अहो कशाला, आहे ना बॅटरी. काल एका टॉर्च वापरला आपण कॉटखलचे शोधायला. तो टॉर्च, याला हवी आहे ती बॅटरी. ट्रान्झिस्टरचे सेल्स. हो मध्येच कशाला, काय मॅच बीच ऐकायची की काय? नाही ग, ते बेलवंडी आहेत ना, त्यांना नेऊन द्यायचंय ट्रान्झिस्टर. काय? अरे बोके काय चाललंय तुझं? काल त्यांना जेवण नेऊन दिलं होतंस ना तू? एकेकाकडून पदार्थ लाटला आणि तिकडे पोहोचवलाय. कशाला हे? नसते परोपकार नकोय ना आपल्याला. आणि बाळा, त्यांचा मुलगा अमेरिकेला असतो, तो बघेल ना त्यांच्याकडे. पण आई तो नाही बघत. तुला कसं माहिती? मी त्यांचा फॅमिली फोटो बघितलाय. त्याच्याबरोबर एक छोटस लेटर पण होत, लिहिलेलं की बंगल्याला रंग लावणारे म्हणून 2 महिने पैसे पाठवणार नाही. हो, तो पैसे द्यायला टाळाटाळ करतो हे मी सुद्धा ऐकलं होतं. काही आश्चर्य वाटलेलं नाहीये मला. त्याला आहे कुठे परवा आई वडिलांची, म्हणून तर आपण मदत करायला हवी. काही नको लक्ष द्यायला, आपल्याला आपापले उद्योग आहेत. हा, आपण काही मक्ता घेतलेला नाहीये त्यांच्याकडे लक्ष देण्याचा, कळलं? हे बघ बाळा, तू त्या म्हाताऱ्यांची सेवा करण्याचं व्रत घेऊ नकोस, कळलं? सुरेशलाचा अनुभव माहितीये ना तुला? कोण ग? तो बिविंग मधला. एकदा त्यांनी माणसामान आणून दिलं ना, तो रोज त्याला हक्कांनी बोलवतात. हे आणून दे, ते आणून दे असं सांगतात. सुरेशच्या आईने तर बंदीच घातली त्याला तिकडे जाण्यापासून. पण आई, आपल्याला थोडस त्यांच्या बाजूने विचार करायला हवा ना. म्हणजे तू आणखीन 25-30 वर्षांनी कशी असशील? तुला किती प्रॉब्लेम फेस करायला लागतील? अरे बाबा, बास बास, पुरे तुझं तत्वज्ञान. देऊन देतो ट्रान्झिस्टर. हा, आता काय? पैसे सेलसाठी. बोक्या, तुम्ही हसू नका. ए मंदार, राऊंड स्ट्रोक मारा, उगीचा सिक्स बिग्स मारू नकोस, नाही तर जाईल कोणाकडे तरी बॉल. आधीच सगळे नाही म्हणतात आपल्याला खेळायला. ए मंदार, तू मारे बिंदास. हो, बेलबंडांकडे बॉल गेला तर बोक्या जाईल की आणायला? ते आपल्याला नाही म्हणणार नाहीत. अरे आपली मॅच स्पॉन्सर करतील, इतके खुश आहेत ते बोक्यावर. काय बोक्या, हल्ली येणं जाणं वाढलंय बेलवंड्यांकडे. बेलवंड्यांनाही बोक्याशिवाय चैन पडत नाही. नीट ठेव रे संदीप. कुठे गेला बरं माझा चष्मा? कुठे ठेवला बरं मी? लक्षातच राहत नाही कुठे ठेवलाय. कुठे? अरे बोक्या, बर झाला आलास तू. कोणाची तरी गाठ फुटली म्हणून पाऊल आलो. तू नाही ना फोडली? जाऊ दे, बस बस, पाणी देऊ का तुला? हो देते. हा, आजी आजो कुठे आहेत? स्टॅम्प आणायला गेलेत. पत्र लिहितात ना भरमसाठ, कुणीही उत्तर पाठवत नाहीत तरी आपले लिहितात. हाऊस म्हणून उगीच स्टॅम्पचा आणि पत्राचा खर्च. तुम्ही मला सांगितलं असतं ना, मी आणून दिलं असतं. होय रे, पण सारखं सारखं तुला कसं सांगणार? बरं दिसतं का ते? पण बरं झालं हो तू अगदी वेळेवर आलास. का? माझं जरा हे बघ, हे काहीतरी त्या वसंताचं अमेरिकेहून पत्र आलंय बघ, जरा वाचून दाखव ना मला. पण अलीकडेच आलं होतं ना पत्र, तुम्ही मला फोटो दाखवलेला. बंगल्याला रंग लावणारे म्हणून पैसे पाठवणार नाही. मग आलो तर रे. अरे पण त्याच तसंच आहे, मनात आलं ना तर दर महिन्याला पत्र पाठवेल, नाहीतर 6-6 महिने पाठवणार नाही. दुसरं कोणी नाही पाठवत त्यांच्या घरातलं? दुसरं कोण पाठवणार? अरे त्याची बायको तिकडची, तिला मराठी येत नाही, लिहिता येत नाही आणि वाचता येत नाही. मुलगा आहे नातूर आमचा, त्याला मराठी समजत पण लिहिता येत नाही रे. अरे तूच येणार आहे, वाच वाच. केवढा आहे तुमचा नातू? नातू सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर. अरे नोव्हेंबर मध्ये त्याला 20 वर्ष पूर्ण होणार आहेत बघ. पण आम्ही नाही हो बघितला, देवीन नाव आहे त्याच. गोरा आहे, उंच आहे. अरे त्याचा एक फोटो पाठवला होता त्याच्या मित्रांच्या बरोबरचा, तर तो येणार आहे इथे म्हणून हे पत्र आलंय. इथे भारतात? हो,
अरे तुझे आजोबा वर्षभर त्याला सांगतायत माझे डोळे मिटण्यापूर्वी तू नातवाला पाठवतोयस की नाही हे पुढच्या पात्रांनी कळव म्हणून काय तो सोक्ष मोक्ष लावून टाक. अरे तो पाठवीन म्हणाला हा आता याच पत्रात लिहिलं असेल बघ त्याने जरा वाचून दाखव ना. हा यांना माहिती नाहीये आल्याबरोबर आपण त्यांना चकवू. वाच लवकर वाच काय लिहिलंय ते. प्रिय मम्मी अरे तिकडे गेल्यापासून मम्मी म्हणतो तुम्हाला. तू कारखानेसान बरोबर पाठवलेली दोन प्रकारची लोणची मिळाली. हा मेबलला. अरे वसंताची बायको. मेबलला त्याची रेसिपी लिहून पाठव. मेबलला नवी कार घेतली. हो तिची आधीची कार आणि माझी दुसरी कार देवीन आई पाईनी वापरतो. डॅनी गेल्या आठवड्यात आजारी होता. डॉक्टरांनी त्याला लिक्विड डायटवर ठेवला होता. अरे कुत्रा आता बरा आहे. हिंडू फिरवी लागलाय. बर तसच भुंकू चावही लागला आहे. अरे चाऊ म्हणजे काय माहितीये का जेवणातली हाड असतील रे. बंगल्याच्या रंगाचं काम संपलं आहे. आता गार्डनच सुरू आहे. अरे अरे सांग सांग लवकर. अरे सांग लवकर काय ते नातवाबद्दल. इकडे आमच्या दोघांचा जीव अगदी टांगणीला लागलाय बघ. तू येणार म्हणजे खायचो प्यायचो फराळचो सगळं करायला होय बघ मला. त्याला की नाही अनारसे चकल्या सुद्धा आवडतात. हो करायला हवंय सगळं मला. देवेन इंडियाला. हो वाच वाच सांग ना लवकर. मला असं वाटतं की कोणीतरी मला बोलवतंय असा भास झाला. कोण बोलवतंय तुला कसला भास झालाय बघू. आजी मी एका मिनिटात आलो. अरे अरे थांब. हॅलो हॅलो थांब रे. त्यांनी कुठं ठेवलंय पत्र वाऱ्यांनी तर उघडून नाही गेलंय. आहो इकडे या लवकर लवकर या आमकडे या. आहो तो बघा बोक्या कुठे कुठे. अरे चल 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 बोला पलीकडे. अरे बोक्याला बोक्याला ए बोक्या बोके वरे 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 दरवाजा उघडूया आपण. अरे बोक्या अरे काल पत्र वाचता वाचता पळाला तो कुठे गायबच झालास तू. असू दे असू दे. अरे वसंताचं पत्र आलो होतं म्हणे का. हो मी येणारच होतो. अरे ते मिळतच नाहीये कुठं पडलं हे सापडतच नाही. नेहमीचा धांदट पण वाऱ्याने उडून नसेलला गेलं. हा तू वाटत म्हणे हा आणि ते देवेन येण्याविषयी लिहिलं होतं म्हणे त्यात. काय 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 लिहिलं होतं काय 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 वाचलं. देवेन देवेन इंडिया इंडिया हा इथपर्यंत वाचलं होतं असं म्हणाली. पुढे काय पुढे काय कधी येणार. आम्ही जाऊ ना तिथे एअरपोर्ट वर राहण्याला जाऊ. हो ना हेच मी सांगायला आलो होतो. पण पण त्या तारीखाने वेळ लिहिलीच नव्हती. पण येणार हे नक्की वाचलंस ना. अरे मी खाणं सुद्धा करायला सुरुवात केली. हो येणार आहे नक्की. देवा नारायणा तुझीच तर कृपा. शेवटी ऐकली आमची प्रार्थना देवानं आणि वसंतानं. हे नेहमीचे आमच्या या संत आणि कंटाळवाणी आयुष्यामध्ये आज प्रथमच काहीतरी उत्साहानं करावं असं वाटायला लागलं आम्हाला. चाललास एवढ्या लवकर. अरे तुझी मदत लागणार आहे. मदत म्हणजे आमच्या नातवाला देवेनला कुठे जायचं असेल किंवा काही माहिती हवी असेल तर तू आणि तुझा दादा विजू दादा मदत कराल ना. हो दादा मदत करणारच आहे. मी पाहते मगच बसून बोक्या तुझं लक्ष नाहीये.
माझ नाही बुवा, म्हणजे आहे बुवा लक्ष. हो रे हो, तू विचारात पडलेला आहेस. नाही मी काय म्हणतो बोक्या, तुला जर वेळ होणार नसेल तर तुझ्या विजू दादाला सांग, आणि त्यालाही वेळ होणार नसेल तरी हरकत नाही, मी घेऊन जाईन आमच्या नातवाला सगळीकडे. नाही आजोबा, मी आहे आणि माझा विजू दादा पण आहे. मी येतो. हा दादा, अभ्यास करतोस का? हो, का रे? दादा, तू समाजकार्य कधी कधी करतोस ना? सोशल वर्क म्हणतो आम्ही त्याला बोक्या, सोशल वर्क. हा, आणि तू नाटकातही छान काम करतोस. ये बोक्या काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस रे, येडचाप सारखं. काय म्हणायचंय तुला? मी मूर्खासारखं बोलत नाहीये आणि येडचाप सारखं तर बिलकुलच नाही. समजा तुला ऍक्टिंग आणि सोशल वर्क दोन्ही एकत्र करायची संधी मिळाली तर तू करशील ना? हो, नक्कीच करशील. हे बघ बोक्या, कोड्यात बोलू नकोस, काय ते स्वच्छ बोल. ऐका, तुला एका म्हाताऱ्या कपलला आनंद मिळावा म्हणून तुला एक भूमिका करावी लागली तर तू करशील ना? हो करशील, माहितीये मला. म्हातारं कपल? हो. म्हणजे ते बेलवंडी असणार. त्यांनी झपाटलंय तुला बोक्या, रात्रंदिवस तेवढंच बोलत असतोस. भूमिका कसली आता? त्यांच्या नातवाची. नातू? हो, तू त्यांचा नातू बन ना. तो अमेरिकेचा नातू? हो, त्यांना एकच तर नातू. मग त्याची कसली भूमिका? दादा देवीन इथे येणार होता इंडियात. हा. तो बेलवंडी आजी असे उतरणार होता. हा. मग ते दोघ किती वेळ त्याची वाट पाहत होते. मग त्यांच्या मुलाचं एक पत्र आलं. हा. लिहिलं होतो की देवींची इच्छा नाही इंडियात येण्याची. हा. मला वाटलं त्यांना वाईट वाटेल म्हणून मी लगेच पाहून आलो. तुझा प्लॅन काय, म्हणायचंय काय तुला? त्यांनी नाताला पाहिलं नाही तर तू ना त्यांचा नातू म्हणून उभा रा ना. का काय वेडायस तू, काय वाटेल ती बडबड करतोय सारे. मी तुझी मदत करीन ना, त्यांना खूप आनंद पण होईल ना. प्लीज. कुणाला कळलं तर काय, अरे कशाला काहीतरी गाड टाकतो रे, वाचत बसलो होतो चांगलं मी. दादा मी तुझ्याकडे कधी काय मागतो का? नाही ना. मग एवढंच कर ना प्लीज. काय आई अमेरिकन आहे त्याची? हो. काय नाव काय आईच? आईचं काय करायचंय बैलवंडींच्या नातवाचं? देवेन बेलवंडी. देवेन बेलवंडी. देवेन बेलवंडी. देवेन बेलवंडी. थँक्यू दादा बैल वांडई टायवाईन टायवाईन बैल हरे भरे जरी चकी असावे पिंड कुणाच्या कामी यावे, खरे खोटे जरी रूप वेगळे घेऊन आवगी ते मिरवावे. You are the one and only, you are a social worker. You have to be a dada, you have to be a happy joker. And let them believe you are the original. Thodi style by J, accent by J. Thodi style by J, re, accent by J. Hey! Come on.
हे काय केलंय सरे बोक्या? हे काय? दादा मस्त दिसतेस तू. हे 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 मस्त आहे. हा मग दादा पण एक प्रॉब्लेम आहे. होण्यामध्ये मज्जा असते, कोणासाठी कोणीतरी केलंच पाहिजे दादा. वेगळाच होण्यामध्ये मज्जा असते, कोणासाठी कोणीतरी केलंच पाहिजे. तुझ आहेस तो, तुझ आहेस तो, तो हिरो 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 हिरो. तू हसतोयस काय बोक्या? दादा हा, जेव्हापासून तू तुझी मिशी कापली आहेस ना, तू एकदम वेगळाच दिसतोयस. काही वेगळा वगैरे दिसत नाही. मला खात्री आहे बोक्या, ते बेलवंडी मला ओळखणार. दादा बेलवंडी आजोबांना नीट दिसत नाही. कधी पण त्यांनी तुला जाऊन पाहिलंय का? नाही पाहिलेलं. नसत्या गोष्टीत अडकवतोस रे बोक्या. आणि काय केलंय असं माझ्या डोक्याचं? दे इकडे. दादा जर मी 20 वर्षाच असलो असतो, मीच नाही का बनलो असतो देवीन. तुझ्यात तुझी कचकच ऐकायला. बर चल आता आई आणि आजी येईल थोड्या वेळात, त्यांच्यात पोचायचंय आपल्याला बेलवंडींच्या घरी. बॅग घे. हा घेतोय. आणि जर विचारलं त्यांनी एवढंच सामान का, बोलायचं की मी हॉटेलमध्ये राहणार आहे. अरे वा. आणि जर त्यांनी विचारलं की मेबल कशी आहे, तर तू बोलशील मेबल कट. मेबल माझी आई. हा. आणि वसंत माझे वडील. आणि कुठे राहतात ते? ह्युस्टन शहरात. ते बहीण बलवांडी, तू काय लहान समजतोस का रे मला बोक्या? सारखा शिकवत असतोस. काही दादा तू माझ्यापेक्षा हुशार आहेस, पण असल्या गोष्टीत तू तुझं डोकं लावत नाहीस. हा बास झाला शहाणपणा, चला आता निघा. हा काय आता? अरे थोडे दिवसापुरतच ना, नंतर हवे तेवढं वाढव ना. हवे तर 56 पण ठेव. माझं वेगळंच चाललंय. अरे ऍटलीस्ट तो रेवन हरिरामा हरे कृष्णा पंथातला तरी नाहीये, नाहीतर मला टक्कल ठेवावं लागलं असतं. आणि वर घेरा शेंडी देवीन बेलवंडी. चल आता कधी कधी थोडी रिस्क घेऊन काम कोणाचे फिक्स करावे. साधी सोपे जीवन जगताना त्यात चला से ट्विस्ट असावे. जंगली केस वाढवलेला? नाही माहित नाही, तो लिफ्ट मध्ये असं बरोबर होता, गेला इथं कुठेतरी. हा आली आली, 400 मध्ये जाऊ रीती आली. थोडासा आहे अवघड, पण तुला नक्की जमल. आय नो इट्स डिफिकल्ट, बट यू हॅव टू बी प्रोफेशनल. थोडा धीर पाहिजे, तकदीर पाहिजे, थोडा धीर पाहिजे रे, तकदीर पाहिजे. अरे कोण आलंय? आजी मी आहे. मी म्हणजे कोण? बोक्या. बोक्या होय थांब. आजी मी एकट्या नाही आलोय, माझ्याबरोबर कोणतरी आलोय. कोण आहे? अहो तुमचा नातू देवीन. अरे देवा. आजी दारू खात. I have come. मी थाईबाई नानोय. थाईबाई. हो हो आंबो बोलवते आहे ना. आहो लवकर या बघू बाहेर कोण आलंय ते पाहिलं का? तू अरे कशाला कायलाची? येऊ नये कोणी, बसून ठेव. मला कशाला बोलवते? आहो आहो नातू आलाय आपला. आहो देवीन. कुठे कुठे? आहो थांबा थांबा. कुठे कुठे? आई होली घसरू पडाल तुम्ही. पायरच आहे तो, उघडलं नाही दार अजून. अजून दार उघडलं नाहीस का? नाही उघडलं दार. अहो अशा अवतारात कसा उघडणार मी दरवाजा? तो पहिल्यांदाच आलाय ना आपला नातू. मी जर व्यवस्थेशी राहून येते. आता तुम्ही म्हणजे अहो अहो थांबा जरा. आजोबा हा तुमचा नातू देवेन. मी घेऊन आलो तुला, घर शोधत होता.
नमस्कार करतो आजोबा. आजी ग्रँडमा तुला पण करतो नमस्कार. जाऊ दे आधी नमस्कार. तुला मला भेटू दे रे. ये ये बैस 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 बैस. गुलामा केवढा मोठा झालाय आणि गोरा नाही हो. अगदी आपल्या सारखाच रंग आहे आणि मराठी सुद्धा बोलतोय. चांगलं बोलतो. मी वसंताला नेहमी सांगत आलोय मुलाला मातृभाषा यायलाच हवी. त्याची मातृभाषा नाहीये पितृभाषा आहे. या दॅट्स राईट. हे हे मला तुला ना जवळ घ्यायचं. काय नाही का काही नाही. मी आजीने जवळ घेतलं तर काही वाटणार नाही हो त्याला. नाही ना रे वाटणार तुला. नाही नाही खूप आवडेल खूप आवडेल. आय लाईक इट. आणि काय रे काही एवढीशीच बॅग घेऊन आलाय तो तिकडनं. अमेरिका एवढे सामान. मी हॉटेलला राहतोय. म्हणजे मी भेटायला येईन येईन भेटायला भेटायला मी रोजच्या रोज येत जाईन भेटायला भेटायला. पण मी म्हणते तू हॉटेलात का उतरलास का म्हणून बघा तरी एवढी बॅग घेऊन आलाय तो. तुम्ही अर्धा विद्यार्थी आम्ही अर्धा विद्यार्थी अमेरिकेहून आलोय. सो वी आर स्टेइंग इन हॉटेल. म्हणजे मला सांग तू एवढ्या लांबून आलाय आणि हॉटेलात उतरणार आम्ही असतो ना. ते काय नाही तू इथंच राहायला पाहिजे. हा नाही मी नाही असं सोडणार तुला. नाही सोडणार असं होऊन चालणार नाही आजोबा. अहो आजी तसं एकटं घरी राहणं बरं दिसतं का. ग्रुपची शिष्ट मोडते. मी जाऊन भेटीन त्या ग्रुपला. तू तिथंच राहायचं. पहिल्यांदा काट. हे बघ शांतपणे बस. मी तुला कॉफी करून आणते नाहीतर सूप आणू का तुला. व्हेजिटेबल सूप चांगलं करते. रोज पितो मी दर दोन तासाने. पण असं कसं चालेल आता काय कसं चालेल काय. मी कपडे कुठे आणलेत. यांचे कपडे होतील की तुला. दोघांची बॉडी सारखीच आहे की. बॉडी सारखी आहे. लवचिक आहे दोघांची बॉडी. मी काय करतो माझा पायजमा आणि एक सदरा नेहमी इस्त्री करून बाजूला ठेवतो. तू काय येतो मी आजी येतो मी आजोबा. तू कुठे चाललायस बोक्या. मला नाही का घर तुझं असेल अमेरिकेत ह्युस्टन शहरात. असं इथेच आहे समोर. तू थांबतोस का बोक्या जरा. नको आजी आई वाट बघत असेल. अरे तुझ्या विजूदाला जरा पाठवून दे. हा याच्याशी ओळख करून दे. बघतो तो घरी आहे की नाही. बोक्या जेवून जातोस का. नको आई वाट बघत असेल. देवेन बाय देवेन बाय. आम्ही आहोत का तुझ्या बरोबर जेवायला. अमेरिकन स्टाईल. चिन्मयानंदा. ए चिन्मयानंदा. हा जी काय झालं. अरे तुझा विजय दादा कुठे आहे. काय विजयेंद्र रे आपला. हा त्याच काय असा दचकलास का. दचकलं नाही पण दादाच काय. तू काय पाहिलंस का. पाहिलं संध्याकाळ पासून तुझ्या दादालाच पाहिलं नाहीये मी. म्हटलं काय पाहिलंस. अरे देवा काय जाताना विजू काही सांगून गेलं का तुम्हाला. मला नाही बुवा. नाही आता अजून आला नाही. 10 वाजून गेले. तू सकाळी गेलाय तो अजून परत आलास नाही. नो आला होता पण तो परत गेला काहीतरी काम होतं म्हणून. अरे पण मग सांगून नाही का जायचं. आई तो सांगून गेलेला पण मला काही ऐकूच नाही आलं. हे बघ मी त्याला ताकीद देतो. पुढच्या वेळेला जर त्याला उशीर होणार असेल ना तेव्हा त्याने जाताना स्पष्ट आणि मोठ्याने सांगून जाव. ओके बोक्या तू जा झोपायला जा. आम्ही आहोत जागे. बोक्या एक मिनिट मला सांग काय चाललंय तुझं. माझं काय नाही बुवा. नाही बघाशी आपण जेवायला बसलो होतो ना तेव्हापासून मी बघतोय काहीतरी डोक्यात चाललंय तुझ्या. तू अस्थिर आहेस. नाही तसं काय नाही. आपलं नेहमीच. आपलं नेहमीच नक्की. मग जा झोप जा.
काय करू मी? कशाला काळजी करतेस एवढी? येईल तू. अरे हो, तुला सांगायचं राहिलं, आज डांबरकर भेटला होता क्लब मध्ये. डांबरकर ग माझा क्लब मधला मित्र, त्याचे वडील आहेत ना ते आपल्या बेलवंडींचे जानी दोस्त आहेत म्हणे. हो, त्यांनी माझ्याकडे बेलवंडीना द्यायला चिठ्ठी दिली आहे. अगं ते शिदिर डांबरकर आहेत ना, ते घराच्या बाहेर पडत नाहीत हल्ली. आपण हे बेलवंडींकडे चिठ्ठी नेऊन दिली ना तर बेलवंडी खूप खुश होतील. बेलवंडींना कोणी मित्र होता म्हणायचा? मित्र? अगं जानी दोस्त. मी काय म्हणतो, जागे असतील का ते आता? आता का नाही, म्हणजे मी नेऊन दिलं असतं पत्र. अहो पण बोक्या, काय चाललंय तुझं? बाबा ते पत्र द्या. कुठलं? बेलवंडींचं. मी नेऊन येतं की पत्र बेलवंडी? आता निरोध्याची वेळ आहे का? तुम्ही सकाळी जा बरं. अगं सकाळी ऑफिसला जायची घाई असते. मी नेऊन देतो ना, तुम्हाला उगाच त्रास पायऱ्या चढायचा. पायऱ्या चढायचा? अरे ते पहिल्या मजल्यावर राहतात, कळलं? मी त्यांना नेऊन देतो. आणि काय आहे बघ, बेलवंडींच्या मित्रांनी काय सांगितलंय ते त्यांना मला सविस्तर सांगायचंय. मी जाऊन येतो. अहो असं काय करताय? निरोप द्यायची वेळ आहे काही, सकाळी जा. मी देतो ना सगळं निरोप, ते खुश पण होतील. आणि मी गेलो तर ते काय माझ्या तोंडावर दरवाजा पडतील? बोक्या तू आता झोपला नाही सर, बाबा रागवतील. तू जा बर, जा. काय झालं याला? काही कळत नाही. मी सकाळी जाऊ का? मी काय सांगते तुम्हाला? अरे प्रदीपा, विजयेंद्र आला नाही बघ अजून. हो आहे, त्यांना माहिती आहे, त्याचीच वाट पाहतोय आम्ही. नाही कुणाकडे फोन बिन करायचा असेल तर बघा. सांगा आता तुम्ही. हो हो, मी करतो काहीतरी. हा काळजी करू नकोस तू. अरे काय झालं तुझं बोक्या? हा बाबा, तुम्ही दादाची वाट नका पाहू. का? आम्हाला आता आठवलं की दादा त्याच्या मित्राच्या घरी गेलाय. काहीतरी मीटिंग आहे. मीटिंग? तुला सांगून गेलाय? हो बोला, जर उशीर झाला ना तर तो कदाचित बहुतेक शक्यतो नाही नक्की तिथे झोपणार. बोक्या, मी आता तुझ्यावर रागवेन आणि कदाचित शक्यतो बहुतेक नाही नक्की. मला वाटतं सकाळीच जातो मी आता. मग काय सांगते मी? जी, काय रे चिन्मय नंदा, जागायस तो अजून? झोप नाही येत. अरे प्रदीप आणि सुनबाई झोपले सुद्धा. चल झोप बर, चल झोप. मी जरा जाऊन येतो. जाऊन येतो कुठे? जरा समोर जाऊन येतो. समोर म्हणजे? भेलवंडींकडे जाऊन येतो. भेलवंडींकडे आता? हा आता मात्र कहर झाला हा चिन्मयानंदा. हा आता काय त्यांचा बिछाना घालायला चाललायस की त्यांच्या टकलावर तेल थापायला? किती फायदा घ्यायचा तुझ्या चांगुलपणाचा? नाही गो, भेटायला नाही जाते त्यांना. मग फक्त त्यांच्या घरी चाललोय. घरी चाललास म्हणजे? तू कोणाला सांगणार नाहीस? काय नाही नाही सांगणार. काय? दादा बेलवंडींच्या घरी आहे. अगो बाई, तिथे काय करतो बेलवंडींच्या कडे? काय त्या म्हातारीला अंगाईकीत म्हणून दाखवतोय? नाही. मग तू त्यांचा नातू म्हणून तिथे गेलाय. अगो बाई, नातू त्यांचा? तुला सगळं ऑलिव्हर सांगतो, आता वेळ नाही. जर दादा झोपला ना तर काय उपयोग होणार नाही. अरे बेलवंडींकडे ते लवकर झोपतात हा, लहान मुलांसारखे 9:30. मी दार ठोकणार नाही. मग मी फक्त दादाला भेटायला चाललो तिथे. दार ठोकणार नाहीस, मग भेटणार कसा? तो पाईप दिसतोय तिथे समोर. हा त्याच्यावर चढीन मी. हे काहीतरी करू नकोस रात्रीचा. अरे पहिलाच तर मजला आहे. अरे आणि मला सवय आहे, तू काळजी नको करूस ग. अरे देवा, मी आलो की हौस दरवाजा ठोकीन. नाही तर हौस आवाज देईन. बर, नाही तर ही काचेची खिडकी फोडीन. अगं बाई, खिडकी फोडीन? बारीक दगड मारीन ग. चल मी येतो. हा हे मात्र बरे तुझं चिन्मयानंदा, खरंच काय करावं तुझ्या पुढे? सावकाश जा, उचापती आहेस रे तू बाबा. अगदी अवतार पांडुरंग आमचा. नाही मी ठेवते. काय झालं? कसला विचार करताय एवढा? विचार म्हणजे माझ्या मनात टोचतय की तुला मी सांग.
त्याचा कसला एवढा विचार करतोय? एवढा नातू पाठवलाय की आपल्याला त्यांनी सावना बरोबर काहीतरी पाठवायचंय ना. आपल्याला कौतुकानं दाखवायला मिळालं असतं सगळ्यांना कि बा अमेरिकेची भेट आई म्हणून. आता जाऊ देते, तुम्ही झोपताय ना. अरे काय करणार, झोपणार का? वागला तरी झोपायला पाहिजे. मी जरा देवेल बघून येतो वगैरे आहे का. आओ आओ काय झालं काय? देवेंच्या बेडरूम मध्ये एका खिडकीत मुंडका पाहिल्याचा भास झाला मला. काय म्हणजे काय झालं? असं एका लहान मुलाचं डोकं असं वरती आलं ग आणि एकदम खाली गेलं किंकाळी आली घशात. तो उठेल म्हणून मी काय. बघा तुम्हाला भास झाला असेल बघा. आता मला सांगा पहिल्या मजल्याच्या खिडकीवर मुणक कसं दिसेल बरं तुम्हाला? मला वाटत तुम्ही गोळ्या बिळे घेतल्यात का? तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेतल्यात का? पाणी देऊ का तुम्हाला? तुम्ही झोपताय का? झोपा झोपा शांत झोपाओ. आता इथे कसं येईल काय कोण? उगीच तुम्हाला भास होतो हळूहळू. खाली झोपताय ना दादा? ए दादा, दादा, ए दादा. कोण आहे? बोक्या. बोक्या, तू खिडकी काय करतोयस? अर्जंट काम होत म्हणून सांगायला आलो. मग असा घोरपड टाकून सिंहगड चढल्यावर काय आलायस? हा दारातून आलो असतो तर कळणार असत का त्यांना? म्हणून पाईपवर चढून आलो. मग काय एकटाच आलायस का बाबा आणि आई पण आलेत मागून पाईपावर? काय विनोद नको करूस रे, पण ती जाऊ दे. तू कसा आहेस? अरे काय विचारतोयस बोक्या, सारखं इकडनं पळून जावं असं वाटतंय. पण आजोबा रे दाराला आतून कुलूप लावतात चोर बीर घुसू नये म्हणून, आणि म्हातारा म्हातारी मला सोडतच नाही, सारखे जवळ असतात. बरं ते जाऊ दे, मी मुद्दाम आलोय महत्वाचं सांगायला. काय? उद्या बाबा इथे येणार आहेत. कशाला? त्यांचं एक महत्वाचं काम आहे बेलवंडी आजोबांकडे. मग मी काय करायचं आता? बोक्या मी एक काम करतो, मी खोलीच्या बाहेरच पडत नाही. अगदी बरोबर, तू खोलीच्या बाहेरच नको पडूस, मी येतो. बोक्या अजून किती दिवस चालणार आहे ते बघूया, काही ना काही मार्ग निघणारच आहे. मी आता उतरतो पाईप वर, कोणी बघितलं तर आरडाओरडी होईल. पण एक ऐकू, आजी आजोबांना दुखावू नकोस प्लीज. जा देवीन. अरे देवीन. आजी, माय आजी, ये. कुणाशी बोलत होतास? नो नो, आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग. काय? गाणं म्हणत होतो, गाणं. अमेरिकन सॉन्ग. पापा फ्लॅगशिप, हॅव यू एनी बोल. आता झोप, गाणं आता म्हणू नको. हो झोपतो. उद्या सकाळी आम्हाला ऐकू. काय आहे बाबाची खूप आठवण येते नमस्कार. नमस्कार. मी सातबंडे तुमच्या समोर राहतो. इकडे कुठे आहात? काही नाही, तुमचा मित्र भेटला होता डांबरकर, सदाशिव डांबरकर. अच्छा, सदा भेटला होता का? त्याला म्हणा मी जिवंत आहे अजून, इथं येऊन भेटायला काय होत? ते घराच्या बाहेर पडत नाही. तुला टेनिस तुम्हाला आमंत्रण दिलं येऊन भेटायचं. लॉर्ड लागून गेला होता, येऊन भेटा म्हणे. तुम्ही काही काळजी करू नका, मी घेऊन जाईन तुम्हाला त्यांच्याकडे. अरे हो, त्यांनी हे पत्र दिलंय तुम्हाला. अरे पत्र दिलंय का सदानी?
आज किती वर्षांनी अक्षर बघतोय सदाचं मी. केवढ्यांनी ओरडताय देवी झोपलाय. सॉरी सॉरी सॉरी. नातू आमचा कायलाच आलाय. नातू म्हणजे आपल्या वसंतचा मुलगा. अहो मी पाहिलाच नाही त्याला. आम्ही तरी कुठे पाहिला होता. मोठा झाला असेल ना आता. मोठा म्हणजे खूपच मोठा. ही म्हणतोय आमच्या दोघांच्या चेहऱ्यामध्ये काहीतरी साम्य आहे. विशेषतः जेवताना जबडा हलतो तेव्हा माझा वास होतो. या दाखवतो. काय जबडा हलवतोय. हे झोप. मच्छरधाणी झोपलाय. तुम्ही मच्छरधाणी या या. काय झालंय इथे आल्यापासून त्याला वेळापत्रक बदललंय. भारत झटायला पाहिजे. इकडे दिवस ते अमेरिकेत रात्र झेटल्या मुळे त्याचा झोप येते. झोपलाय. झोपू दे झोपू दे झोपू दे. चेहरा बघाय काय चेहरा. ती शेजारचे गाडगेकर आहेत ना त्यांच्याकडे बसत त्याचा फोन आलाय. फोन घ्या फोन. मला ऐकू कमी आहे त्याला. फोन सांभाळून सांभाळून. बोला बोला. हॅलो. हा वसंत. अरे मी सातबंडे बोलतोय. हो हो प्रदीप प्रदीप. हा तुझे डॅडी ना. हे काय माझ्या शेजारीच आहे. नाही मी तुमच्या घरी गेलो होतो. ते म्हणाले जरा फोन घ्या म्हणून. हा काय म्हणतोस. कुठे जाणार आहे. मेलबर्न. कधी. परवा. गुरुवारी. हा हा. हॅलो 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 वसंता. हॅलो. अहो बेलवंडी तुम्हाला नातू किती हो. नातू. हा एकच. हा देवेन का. नाही वसंताचा फोन होता. काय म्हणतो वसंता. तुझा मुलगा छान झोपलाय म्हणाव. तो म्हणत होता त्याचा मुलगा एअरपोर्ट वर आहे. काय म्हणतोय वसंता. नाही तुम्हाला पत्रात लिहिलं होतं ना जो भेद कळवला होता तो बदललाय ते सांगायला फोन केला होता. कसला भेद. अहो तुमचा नातू आहे रे देवेन. तो मेलबर्नला जाणार आहे 2 महिन्यासाठी. त्याच्या आधी तो 2 आठवडे इथे येणार आहे. तुम्हाला पत्रात कळवलं होतं की तो इथे येणार नाही पण त्याचा भेद बदललाय ते सांगायला फोन होता. आता कुठे तो. तो ह्युस्टन एअरपोर्ट वर. तिकडनं तो जाणार आहे न्यूयॉर्कला. तिथे 2 दिवस राहणार आहे आणि गुरुवारी पहाटे एअर इंडियाच्या विमानाने तो इथे येणार आहे. त्या फ्लाइटचा नंबर सांगत होता वसंता. तेवढा फोन डिस्कनेक्ट झाला. नातू. हो वसंताचा मुलगा. हा कोण. आता मला काय माहित. गाडी बाय लोळणारा. तू उठव त्या धान्याला. मला मदत करा. शेराला पोहोचतोय. विजू तू तू इथे येऊन दिशेला लोळतोयस. कोणा. हा हा माझा मोठा मुलगा विजू. काय चाललंय काय तुझं. अरे देवा म्हणजे माझा नातू. गुरुवारी येतोय. माझा फोन होता युद्ध. चल तू आधी घरी चल. अहो माझं काहीच नाही. ते बोक्यानी मिशी पण काढली आणि सगळंच. अहो वसंताचा फोन आहे. तो अराइवल टाइम सांगतोय. आधी याचं डिपार्चर बघतो. पाणी टाक आणि मच्छरदाणी. मच्छरदाणी टाक आणि पाणी. पाणी पाणी. गप्प का सगळे. बोला. अहो बाबा खरं सांगतो मी अमेरिकेतून आलेला त्या पत्रात लिहिलं होतं की
देवींची इच्छा नाही इंडियात येण्याची. मला वाटलं त्यांना धक्का बसेल, राहणार नाही, म्हणून मी आपल्या दादाला देवीन म्हणून उभा केला. फार छान आहेस. हे बघा बाबा पत्र, त्यांना वाईट वाटेल म्हणून हे पत्र मी घेऊन आलो माझ्या बरोबर. कशाला रे नको ते उद्योग करावे माणसानं. काय चुकलं का बाबा माझ? आता त्यांना हा धक्का दिलास, कस सहन करतील ते विचार केलायस? नाहीतर काय, आता कायमचं वाकडं आलं त्यांच्याशी. आणि हे सगळं तपशीलवार कोण सांगणार त्यांना? बोक्यांनी दुपारी सांगितलं त्यांना, आणि मीही म्हणलं मी जाईन देवेनला घ्यायला एअरपोर्टवर. मला काय वाटतं, तुम्ही एकदा बोला बेलवंडींशी. मी काय सांगू त्यांना, हा काय तोड दाखवू? अहो बोक्याची आई. नमस्कार. कळलं का तुम्हाला, अहो देवेन यायचा आमचा, म्हणजे नातू आमचा. तो असेपर्यंत रोज जेवायला तुमच्या विजयला आणखीन बोक्याला पाठवत जावो. अहो देवेनला जरा कंपनी मिळेल. खूप गुणी मुलं आहेत हो तुमची. हो, आम्हाला कोणी विचारत नाही, इथं 100 बिराड आहेत. हो, पण ह्यानं आमचा एकटेपणा जाणला, आम्हाला सोबत दिली, काळजी घेतली, आणि मग आम्हाला नातवाचा आनंद मिळावा म्हणून प्रयत्न केला. आणि आता आमचा खराच नातू इथे येतोय, म्हणजे आम्हाला दुसऱ्यांदा आनंद मिळणार. म्हणजे नेट प्रॅक्टिस झाली, आता मॅच सुरू होणार आहे. थँक्स द्यायला आलोय आम्ही. फार हुशार आणि प्रेमळ आहे तुमचा मुलगा. ये रे. ये. हाय आजोबा, मी देवेन. दोबई देवे. कमी कमी तिथे आम्ही, कमी कमी तिथे आम्ही, चिंता करीतो विश्वाची. खूप मोठा हो आजी. येशील ना परत? या शुअर. गंगाबाई तो बोके कुठे? तो बोके कुठे आहे? आतमध्ये. काय आणलेस तू एवढं? ते बेसनच्या वड्या करून आणलेत, बोक्याला आवडतात ना म्हणून. आणि याने पण आणलंय, दाखव की. याने की नाही बोक्याचं चित्र काढून आणलंय बोक्यासाठी. हो हो का? आणि हिनं ग्रीटिंग आणि ते लिंबल्याच्या गोळ्या पण आणलेत, आणि आणि फुल आणले. जाऊ का? हा, आतमध्ये बसलाय बघ बोक्या. कोण या? ही आमची कामवाली आहे गंगाबाई. या बोक्याच्या साहसाची सुरुवात या गंगाबाई पासूनच झाली. सांग ना. म्हणजे त्या दिवशी मी गंगाबाई वर जरा चिडलेलीच होते. आई होत्या, मी होते, सासूबाई माझ्या, बोक्या पण होता. गंगाबाई भांडी जरा नीट घासत जा, तेलकट राहतात बर का. अहो काय करणार बाई, हळू जरा. काय करणार, किती बिघासत तरी भांड्यांचे डाग जातच नाहीत. तुम्हाला मी म्हणलं जरा राखुंडी वापरते तर नाही म्हणता. ही पावडर, अहो ही मानवत नाही हो भांड्यांना. असं कोण म्हणतं, चांगली स्वच्छ निघतात त्यांनी भांडी.
तुम्ही भराभरा आटपता ना कस तरी म्हणून तेलकट राहतात. ते पा ते पा. आहे आई काय ओढू नकोस ग तिला. तुला काय करायचंय? आणि बरं का सुनबाई, तिला म्हणावं काल माझ्या लुगड्यावर निळा डाग पडला होता. काय निळी शाल भिजवली लुगड्या बरोबर? आई जाऊ रे ग, कशाला ओरडते काय? आणि तिला म्हणावं कपडे जरा घट्ट पिळून वाळत घालत जा. काल दुपारी प्रदीपाच्या डोक्यावर अभिषेक नुसता, जेवताना सुद्धा शांतपणा आणि स्वस्थपणा नाही. कपडे नीट घट्ट पिळून वाळत घालायला काय होतं तिला? आणि मी बोलायला आवडत नाही तिला, म्हणून तुला सांगते. गंगाबाई खरंच तुमची कामं ठीक होत नाही. आता तुम्हाला झेपत नसेल तर दहा घरची कामं करता कशाला तुम्ही? आई काय आहे, कशाला ओरडतेस तिला? तू शहाणपणा करू नकोस, तुझं काय काम येते? चल चिन्मयानंदा, तू नेहमी कशाला रे बाजू घेतोस तिची? हा दमत असेल गती. आता बाई मला हाऊस आहे का दहा घरची कामं करायची? पण पैसे तर पुरवायला पाहिजेत ना. त्या शकुंतलाला म्हणले बाई तू चल माझ्या बरोबर जरा कामाला, अग मदत होईल तुझी. तर म्हणते नाही मला भांडी घासायला आवडत नाही. आओ त्या ईश्वसला म्हणाले तू तरी चल बाबा, तर म्हणतो नाही मला पुस्तकं वाचायची. कसली पुस्तकं? कसली म्हणली दगडाची पुस्तकं? काय गोष्टी आणि गाण्याची पुस्तकं वाचतात आपली? काय पोर आहेत का काय आहेत? आणि काय करायची त्याला ते पुस्तकं वाचून? ऐकत नाहीत काय नाहीत. त्यांचा बाप नाही का सांगत त्यांना? तो काय सांगणार? काय नसं, दारू पिऊन येतो, बडबड करतो आणि झोपतो. आणि पोर पण तसलीच बापाच्या वर्णावर. अहो ही ही काय लक्षणं ठीक नाहीत त्यांची. परवा तर प्रभा मला म्हणली, प्रभा म्हणजे दोन नंबरची. नाही नाही सगळ्या धाकटी मला म्हणली माझा वाढदिवस साजरा कर. कसला वाढदिवस? अहो तुमच्या वाडीतला ना कोणाच तरी पोराचा वाढदिवस पाहिला असेल तिने. म्हणते माझा कर माझा कर. शकुंतला मला म्हणते मला पिक्चरला जायचंय. तो ईश्वास मला म्हणतो आई मला बॉल खेळायला आणून दे. चंदू म्हणतो मला खायला दे. काय काय द्यायचं असं डोसक पिकवलं ना माझं त्यांनी. परवा कुबल 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 चांगलं इतकं मारलं ना माझाच मारून मारून हात दुखायला लागला. कोणाला मारलंस तू? शकुंतलेला आणि ईश्वसला. चंदू आणि ती परबा पळून गेली. कशाला मारतेस ग गंगा मावशी, त्यांची काय चूक? त्यांना पण वाटत असेल आमच्यासारखं त्यांना सगळं मिळावं. ए तू चोंबडेपणा करू नकोस. चल हो बाजूला मला जाऊ दे जरा. मी काय चोंबडेपणा केला ग आजी? अरे चिन्मय आनंदा, या लोकांना जास्त सहानुभूती दाखवली ना की आपल्यालाच त्रास होतो. कसं काय? अरे इतर लोकांच्याकडे कसं अगदी काटेकोरपणे व्यवस्थित काम करावं लागतं, ऐकाय चालत नाही. हा आणि आपल्याकडे कसं काही केलं तरी चालतं असं वाटतं या लोकांना. आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतात ही माणसं. इतका चांगुलपणा दाखवतो आपण? अरे तू अजून इथेच आज? चल येऊ दे, अगोपणा वाढलाय. चल आता खोलीतून बाहेर यायचं नाही. बोला तिला, चिडा तिच्यावर, मग ती तो राग तिच्या मुलांवर काढेल. तसंच चालणार आहे. गंगाबाई कुठे राहतात? मी तुमचीच राहतात. आहे भाकर. हा देते जर हाऊ का की कधी मिळत नाही असा खातो भैया. क्या ये 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 बस बस ऐश्वास बाजलो की दिसत नाही की तो आलेला. बस 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 काय रे बाबा इकडे. ए शकुंतले पाणी दे ना जरा. थांब थांब पाणी नको इकडे. हे भाई जवाना कन ना जर पटकन घेऊन ये. कळलं का काय ते? जा लवकर जा आणि लगेच आणि काय रे तू आली नाहीस ना. आणि वैद्य काकूंचा फोन आला होता. कधीपासून ओरडतो आपला या पोरांचे बाबा यांचे पप्पा ते काय म्हणत होतस तू? वैद्य काकूंचा निरोप होता, काहीतरी अर्जंट काम होत म्हणून उद्या तुला लवकर सकाळी बोलवलं. आणि म्हटलं तुझं घर पण बघूया. आमचं घर आता आमचं घर बघायला काय रे बघण्यासारखं याच्यात हाय आपलं छोटस. अरे ते राशनच्या लाईनीत उभी होते ना काल, तर ती लाईनला मी येते ना आता येते लगेच येते. तू जाऊन सांगते ना. हा ये 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 किती वेळ लावलास ग अगं लाईन होती. दे त्याला दे घे घे बाबा घे.
कर खाणार का नको नको खा तू खा येऊ का अरे ती सगळं घे की घे नको मी जेवून आलो बर येतो आम्ही थँक्यू नीट जा बरं का नीट जा नी क्या जात्र सोडून नाक्यापर्यंत नीट जा रे ए तू गप की बाबा तू बाटली आहे दिसत नाही भाई आपल्याला जे जे मिळत पण ज्यांना नाही मिळत त्यांना म्हणजे कोणाला रे म्हणजे आपल्या सोसायटीत काम करणाऱ्या कामवाल्या बायांच्या मुलांना ज्यांची घरची परिस्थिती वाईट असेल त्यांना मदत करायची आहे अरे आपण कसली मदत करणार आहे त्यांना पैशांची अरे पण आपण कुठे कमवतो म्हणजे मग बाबांना विचारावं लागणार नाही नाही पैशांची नाही मग कसली मदत संदीप मला असं वाटतं की आपल्याला जे मिळत ते त्यांनाही मिळावं जसं की वाचायला पुस्तकं खेळायला खेळणी आणि त्यांचे वाढदिवस साजरे करावे म्हणजे आपल्या आईनी घरी काही चांगलं खायला केलं की त्यांना द्यायचं असंच ना हो कशी आयडिया मस्त मस्त अरे क्या बात है त्यांना आनंद मिळावा म्हणून आपण प्रयत्न करायचे खूप छान नाहीतरी आपल्याला सुट्टीच आहे आपण आपल्या सोसायटीच्या हॉलमध्ये त्यांना वाचायला आणि लिहायला शिकूया ना मी जोशीबाईंशी बोलतो उलट ते दयाळू आहेत आणि ते आपली मदत नक्की करतील ह्याने तर सगळं आधीच ठरलेलं दिसतंय हो ना कालपासून हेच विचार माझ्या डोक्यात येत आहेत तर कोण आहे माझ्या बरोबर मी पण आहे तुमच्या बरोबर हो चालेल तुझं अक्षर चांगलंय आणि शुद्ध लेखनी चांगलंय हो ठीक आहे मंदार आणि राकेश तुम्ही त्यांचे खेळ घ्या येस रोहित तू त्यांचं ड्रॉइंग घेशील हो चालेल इतकी तुझा आवाज चांगला आहे चालेल मी त्यांना गाणी शिकवीन हो चालेल आणि चिन्मयानंद चिन्मयानंद हे कोण
अरे त्याची आजी म्हणते रे त्याला चिन्मयानंद. अच्छा. ए तू तिथे सरळ बोक्या लिही ना चिन्मयानंद. एकूण एकूण मॅनेजमेंट संधी. हा चालेल, मी त्या मुलांना सांगेन म्हणजे ते उद्यापासून आपल्याला घेऊन येतील. आपल्याकडे अजून 2 महिने, आपण अजून काय काय करू शकतो ते तुम्ही ठरवा. हे म्हणता हॅलो. पण कोणीही आपल्या आई बाबांना सांगणार नाही. जर त्यांना सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम सारे. हा माझा एक्सपिरियन्स आहे. त्यांना असे चांगले विचार येत नाही. आपल्याला येतात तर त्यांना आवडत नाही. मग सगळ्यांना क्लिअर आहे? क्लिअर. तर उद्यापासून काम सुरू करूया. ओके. तरी रे लियाची सेन करी न पवता चाडन नरी जो सनिश्चयु अंतरी बेरू जैसा. आणि मी माझे ऐसी आठवण आठवण विसरले जयाचे अंतकरण अंतकरण पार्था तो संन्यासी जाण जाण निरंतर निरंतर. काय चिन्मयानंद, गेले 4 दिवस बघतीय मी फार गडबड येतात तुम्ही. आमच्याशी बोलायला फुरसत नाही तुम्हाला? काय नाही ग आजी, उद्योग चालू आहेत आमचे. सुट्टी चालू आहे ना. आणि तिकडे काय टक लावून बघतोयस? ते तुझं सामान बघतोय मी. माझं रे कसलं सामान? ती पुस्तकं आहेत ना, रामायण, भगवत गीता, महाभारत आणि त्यातल्या गोष्टी. ती हवी आहेत का तुला? घे ना, वाच की. नाही मला वाचायची नाहीयेत. पण आजी त्याची पानं सुट्टी झाली आहेत ना, मग तू कशी वाचतेस? अरे हल्ली कुठे वाचते मी. हा मग मला देशील तुला? कशाला रे? मला नको, पण ती दुसऱ्या मुलांना वाचायला हवी आहेत. हो हो, तूच नाही का म्हणतेस सगळ्या मुलांना या गोष्टी माहीत हव्यात. पण पुस्तक परत मिळाली नाहीत तर रागवू नको. कोणावर तरी चांगले संस्कार होणार आहेत. हवं तर मी लिहितो बोक्याच्या आजी कडून सप्रेम भेट. नाहीतर हवं तर मी लिहितो बोक्याच्या इंदिरा आजी सप्रेम भेट स्वाहा. लिह काय पडली. आणि हवं तर ते हेही घेऊन जा, सणांचं महत्व. हल्ली कुणालाही माहित नसतं सणांचं महत्व, त्याचा महिमाही माहित नसतो. आपला काहीतरी धांगा धिंगा चाललेला असतो. पण आजी ती चटई तिचं काय? तू कधी तिला वापरतेस का? हो मला दुपारी पडायला लागते ना, आणि माझ्याकडे कोणी बसायला आलं तर लागते मला. पण आजी तिला मधून भोक पडलाय आणि ती बाजूनी फाटलीय. अरे जुनीच आहे ती. हा मला हवीये, देशील तुला? हा मला लागते ना खाली बसायला हॉल मध्ये. हो हो, उलट बाबा तुला एक नाही 4-4 चटाया देतील. आणि बाबाला आवडत नाही तशी पाटकी तुटकी वस्तू वापरतेस. अरे एवढी काही फाटली नाहीये ती. पण आजी वाटायला सुरू झाली तर नेऊ का मी आजी? बर ने, घेऊन जा. काय रे बोक्या, काय चाललंय आजीशी? काहीतरी हवं असेल. आजी सांभाळा, महाबिलंदर या. काय रे असं का म्हणावं रे विजेंद्रा? अरे त्याला मी चांगला ओळखते, तुला ओळखते, प्रदीपाला तुझ्या बाबालाही ओळखते. मीच लहानाचा मोठा केला ना त्याला. बाबांची गोष्ट वेगळी होती आजी. का रे, तो सुद्धा असाच हुशार होता. हो हे बघ, हुशार आणि बिलंदर मध्ये फरक आहे. काय रे बोक्या? बिलंदर. दादा. हा. तू आजकाल ना बॅडमिंटन खेळत नाहीस. नाही खेळत. आणि तू सांगितलंस ना तरी नाही खेळणार. नाही नको घेऊ. पण दादा तुझी बॅडमिंटन रॅकेट तशी आजकाल दिसत नाही. असेल ना माळ्यावर. दादा मला ती हवी आहे. कशाला? नको जाऊ दे. अरे सांग ना, लाजतो काय? दादा तू आपल्या कॉलनीतल्या बॅडमिंटनची ट्रॉफी जिंकलायस ना. हो हो हो. लस तू तुझ्या कॉलेजच्या टीम मध्ये होतास ना. मग पुढे? पण माझे फ्रेंड्स बोलतात, फ्रेंड्स म्हणजे तो नानू. नानू? हा. मग तो म्हणतो की तुझ्याकडे एवढी फर्स्ट क्लास बॅट होती म्हणून तू जिंकलास. अरे नुसती चांगली रॅकेट असून चालत नाही, गेम चांगला लागतो. सांगते नानूला. माहितीये, मी सांगितलं त्याला. हा. पण दादा जर मी त्या दोन्ही रॅकेट्स नेल्या, त्याला एक दिली आणि मी एक घेतली, आम्ही दोघं एक मॅच खेळलो, मग त्याला कळेल ना नुसतं रॅकेट ही काय होत नाही.
गेम चांगला असला पाहिजे. जा घेऊन. हो ना. हे बघ इथे माळ्यावर एक मध्ये ठेवलंय पण त्यातला एक गट तुटलाय रे एकाचा. दादा हो घेऊन जा घेऊन जा. तेरे बिना मैं. अरे घेऊन जा ना घेऊन जा. बोला काय फाटतील माझे. तेरे बिना मैं हूँ बेजमीन. क्रिकेटची बॅट नेऊ का काय. हळू 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 काय होय. बॅट नेऊ का क्रिकेटची. क्रिकेटची बॅट कशाला आता. त्याची दांडी मोडली आहे ना. हा मी तो एकनाथ सुतार आहे ना. हा त्याच्याकडून ती दुरुस्त करून घेतो ना. क्रिकेटची बॅट मी नाही. दादा 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 त्या समोरच्या प्रथमेशचा मोठा भाऊ आहे ना. काय त्याचं नाव काय. ऋतुराज. हा ते एकदम कंजूस आहे. तो एक पण त्याच्या वस्तूला हात लावायला देत नाही. हो माहितीये मला माहितीये. हा मी त्याला सांगितलं माझा दादा असा नाहीये मला काही हवं होते देतो. सांगितलंस का असं. हो सांगितलं ना. करेक्ट है ना. करेक्ट आहे ना मी. हा मी काही कंजूस नाही ना त्या ऋतुराज सारखा. हा नाहीयेस. एक काम कर घेऊन जा बॅट. घेऊन जाऊ ना. आणि त्याला दाखव त्या ऋतुराजला. ते तर मी करणारच आहे. हा दाखवणार आहे मी. जा. ए पण बोकाय काढणारच कसं तू. मी स्टूल घेतो ना. तुझी चांगली खुर्ची खराब होईल है ना. हा करेक्ट आहे करेक्ट. सर्वांना 9 वाजता बोलवणार. मंदा तिकीट काढणार. बोक्या ते ग्लासेस कुठे आहेत. तू परत आणून दिले नाहीयेस. अरे पावड्या लेकी लागतात मला. आणखीन थोडे दिवसच आई सुट्टी चालू आहे ना आमची. आणून देईन मी परत. बोक्या ओढू नकोस ग आई. आणखी 1-2 दिवस धीर धर. काय धीर धरू मी. हे बघ बोक्या त्या ग्लासेस मधला एक जरी ग्लास फुटला ना किंवा स्टेनलेस भांडणी पळी हरवली ना तर मी बघूनच घेईन तुझं काय करायचं ते. काय ग कशाला रागवतेस त्याला. उगाच माझ्या मनात आलं म्हणून रागवतीये. विचारा बोक्याला. काय बोक्या काय चाललंय तुझं. काय नाही बाबा उन्हातला कार्यक्रम सुरू आहे. तुम्हीच नाही कमाणार सुट्टी सुरू व्हायच्या आधी. आसात वेळ घालवू नकोस. काहीतरी उद्योग कर. तेच चालू आहेत उद्योग. चल चल तरी इकडे बाहेर. बोक्या काय चाललंय तुझं. काय नाही बाबा. पण बाबा तुम्हाला प्रोत्साहन देता ना. मी काहीतरी चांगलं केलं तर. पण इतरांच्या बाबा देतच नाही. आता कशासाठी प्रोत्साहन हवंय तुला. नाही हो तसं नाही. पण बाबा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही नाही नाही म्हणणार ना. ते मी आधीच कसं सांगू. जर तुम्ही नाही म्हणालात ना तर मला खूप वाईट वाटेल. असं का. तुम्ही मला हो म्हणणार त्याची मला इतकी खात्री आहे कि मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगितलं. मित्र. मित्रांचे इथे काय संबंध. अहो बाबा ते तुमचे सुंदर फोटोजचे बुक्स आहेत ना. ते जनरल नॉलेज दुसरे महायुद्ध लाईट अंडर द सी आणि खूप सारे आहेत अजून. हो ती पुस्तकं दुर्मिळ आहेत आणि महाग सुद्धा. पण त्यांचं काय. समजा समजा ती पुस्तकं मी नेली. नेली कुठे. कायमची नाही हो. मी काय जाणार ना दाखवायला नेतो आणि अजिबात न खराब करता आणून देतो. प्लीज बाबा. अरे पण तुझ्या ज्या मित्रांना ती पुस्तकं दाखवायची आहेत ना त्यांना इथेच बोलव ना. ते कायमचे मित्र नाही तो. ते घरी येणार नाही. ते लाजतील. बाबा त्यांनाही पुस्तकं दिली तर ते खूप खुश होतील. त्यांनाही नाही मलाही होईल. मी संपूर्ण जबाबदारी घेईन. हे बघ बोक्या तुमचा आहे ना विश्वास माझ्यावर. तुझ्यावर विश्वास न ठेवून कसं चालेल. काय ग हे बोक्याच काय चाललंय ग सध्या. त्याची गडबड काही नेहमीची वाटत नाही. तुम्हाला संशयास्पद वाटत ना. मग लगेच दम भरा त्याला नंतर आपल्याला सगळं निस्तरावं लागेल. प्रदीपा सुनबाई. काय अगं ती मोठी सतरंज कुठे आहे. वेणू तर आल्यात बसायला. अहो आई चटया आहेत ना तिथे. त्या नेल्या की. नेल्या चिन्मयानंदानं. ती एक होती तिला भोक पडलीत म्हणाला आणि दुसरी काय म्हणे झुरळ अन्न खाल्ली
बाबा तुला आणून देतील नवी म्हणे. अहो अशा एक एक गोष्टी मागून नेतोय धूर्तपणे. माझ्या लक्षात आलं होतं पण चटया काय करतोय काय बोक्या. अगं कळेल, बोक्याचे उद्योग काही लपून राहत नाही. हे घे ठेव. हे का तोडलं तुम्ही बालकनीतनं? मी तोडलं नाही, तुटलं. बाहेर बोक्या नाचत होता टी शर्ट काढून. बोक्या अगं गंगा तू काय म्हणतेस काही कळत नाही मला. अरे प्रदीपा ही काय म्हणते बघ रे, काय ते नेहरूचा आकाश काय ग आई. अरे ते कुठं गेलेत पोर नेहरूंचा आकाश काय ते काय म्हणतीये ही जरा ऐक जरा. अहो दादा ते माझी पोर आहेत ना ती. काय झालं गंगाबाई? अहो माझी पोर ना तुमच्या बोके संग गेलीत ना. कुठे? ते नेहरूंच नेहरूंच्या नावानं आहे बघा. सांगते मगासपासून. अरे नेहरूंचं काय ते थांबा मी सांगते तुम्हाला. ते आकाशातलं आहे बघा नेहरूंच्या नावानं. अहो गंगाबाई गडबड करू नका, मी सांगतो तुम्हाला. नेहरू प्लॅनेटोरियम. हा नाही 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 ते नाही हो, ते वेगळं आहे. हे नेहरूंच मी सांगते तुम्हाला, सांगते गण आहे बघा शेवट गण आहे नेहरू तारांगण. तेच तेच तर ते बघाय गेले. तुमच्या मुलांना घेऊन गेलाय? कस माझी पूर नाही तू, गल्लीतली 20-25 मुलं आहेत ती सगळी गेलीत ते बघाया. अहो काय झालं माझ्या घरी ना माझ्या पोरांचा आज आलाय ना गावावरनं, तर तो 10-10 मला विचारतोय की बाबा पोर कधी येणार पोर कधी येणार, म्हणून मी आले इथे विचारायला. अहो लिबलेची चॉकलेट आणली ना त्यांनी. बर पोर आली ना की जरा लगेचच लावून द्या त्यांना घरी. हा मी जाते. हा आजी रात्रीची भांडी जरा लवकर टाका. प्रदीपा अरे गंगाच्या पोरांना कशाला घेऊन गेला हा? हा तुला काही बोलला होता? म्हणजे मला तसं काही बोलला नव्हता, पण मला एवढं म्हणाला होता की त्याला मिळणारा पॉकेट मनी, त्याच्या वाढदिवसाचे पैसे, यातले काही पैसे बाजूला काढून तो कसलं तरी चांगलं काम करणार आहे. अगो भाई अहो अहो ऐकलं का तुम्ही, बोक्या म्हणे हल्ली त्या कामवाल्या बायकांच्या मुलांबरोबर असतो, त्यांच्याबरोबर खेळतो, सिनेमाला जातो. आता तुला कोणी सांगितलं हे? हंगामे बाई तक्रार करत होत्या फोनवर. महिला मंडळाचं सभागृह आहे ना तिथं या सगळ्या मुलांना घेऊन दंगा करतो म्हणे. काय त्यांची गाणी चालतात गोष्टी चालतात असं सांगत होत्या. विजू मी बोक्याच्या बाबतीत काय ऐकतो ते खरंय काय? बोक्या त्या कामवाल्या बायकांच्या पोरांबरोबर हुंदडत असतो हे खरंय. हे मला एक आठवड्यापूर्वीच कळलंय. अरे मग घरी बोलला नाहीस काही? त्यात काय सांगायचं काहीतरी आपलं काय करायचं बाई हा चिन्मयानंद असं का करतो हा? अहो तुम्ही चांगली शिक्षा करा हा त्याला. तुम्ही मोकळीक देता ना म्हणून त्याला असलं काहीतरी सुचत असत. आता येऊ दे त्याला, मी त्याला विचारतो. नाही विचारायचं नाहीच, दमात घ्यायचं. हंगामेबाईंनी ऐकवलं हा मला, तुमचं मुलाकडे लक्ष नाही, तो कुणाबरोबर खेळतो, कसली संगत आहे त्याला सगळं. पण याची काळजी हंगामेंनी करायचं काहीच कारण नाहीये का? त्यांना सांग आमची संगत खूप चांगली आहे, काहीही वाईट करत नाहीये बोक्या. हा सुनबाई तुला सांगते घरातलं सगळं सामान नेतो ते या पोरांसाठीच. हो ना आता येऊ द्या त्याला, चांगली बदळून काढणार आहे मी. तू का चिडतीयेस एवढी? शांत हो, काहीही वाईट करत नाहीये बोक्या. आम्ही रोज बघतोय ना खाली. ऐक जरा, बोक्यानं मुलांसाठी क्लासेस चालू केले. तो आणि त्याचे मित्र त्यांना काहीतरी शिकवत असतात, तो ते रोज एकत्र गाणी म्हणतात, खेळत असतात. परवा तर एका मुलीचा वाढदिवस केला त्यांनी. हो मग काय, वर्गणी काढली होती. ते द्वारकानाथ प्रधान, शंकरराव अजिंक्य, विजू कुलकर्णीची आई सगळ्यांनी खूप मदत केली त्यांना. त्यांना केवढं कौतुक वाटत होतं माहितीये बोक्याबद्दल. अरे बाबा पण या हंगामे बाई आई ऐक, त्या हंगामेंना सांग आयुष्यभर चोंबडेपणा करण्यापेक्षा दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करा आयुष्यात. अरे विजू नेहमी बोक्यावर डाफरत असतोस, पण आज त्याची अगदी बाजू घेऊन मांडतोय. तुम्ही त्याचा हेतू लक्षात घेत नाही. काय दुःख जरी दुसऱ्याचे आपुले जाणावे, कुणी पोर का दिसता आपुले मानावे. दुःख जरी दुसऱ्याचे आपुले जाणावे, कुणी पोर का दिसता आपुले मानावे. शब्द देऊनी निरक्षरांना श
शब्द देऊनी निरक्षरांना ज्ञान उजळूनी यावे मन आकाशाचे वावे सूर हृदयातूनच यावे कळल्या मला तुमचे सुट्टीतले उद्योग आई आई तुला माहिती आम्ही कुठे जाणार आहोत कुठे खंडाळा खंडाळा ते एम बिल्डिंग मधले पाटकर आहेत ना त्यांचा एक मोठा बंगला आहे तिथे त्यांनी तिथे आम्हाला उतरायला सांगितले अगो बाई अहो त्या कुणाल शिंदेच्या वडिलांच्या होसेस आहेत ना ते एक मिनिबस देणार आहे ट्रीप साठी वा बाबा मी जाऊ ना जा पण जरा सांभाळून जा आपण नेहमी कुठेतरी फिरायला जातो पण ती छोटी छोटी मुले आहेत ना मुंबईच्या बाहेर गेलीच नाहीये त्यांना खूप आनंद होईल जाऊ ना मी जा बाबा जा बाबा मी संध्याकाळपर्यंत परत ये रात्रीच्या आत हा अरे वा सगळं अगदी प्लॅन झालं नीट व्यवस्थित तुला काय हवं ते सांगा बेटा हा सँडविच टकल्या इडली सांबार गाजर हलवा आणि सगळंच हवंय त्याला अरे पण एवढं सगळं घेऊन जाण्याच्या आधी पानातलं संपव ना नीट छान स्वच्छ कर अगदी ताट बोक्या गाजर खा भाज्या खायच्या सगळं खायचं छान शक्ती येते हो की नाही स्वप्नात पण येणार ना खंडळा एन टाइम मलाच बंद पडली आता काय आता एवढं चढवर चढून आल्यावर बंदच पडणार ना बरे काम कर दगड लावून घे मग बघू आपण काय करायचं बर बर अरे चल का हा झालं झालं काय झालं काका गाडी गरम झाली आहे पाणी टाकावं लागेल आम्ही पाणी आणायला जातो बोक्या मी जातो बरोबर बरं आपल्याला मेकॅनिक आणावं लागेल तू पण चल बर पोरांनो गोंधळ बंद करू नका बरं आम्ही मेकॅनिक घेऊन येतो चल रे एक काम करू आपण तिकडे जाऊन बसू रोड वर उभं राहण्यापेक्षा तिकडे जाऊन बसू चालेल
अरे हैंड ब्रेक पेपर वाचला का आजचा काय लय पेपर अरे गुड न्यूज कॉंग्रॅट्स बाबा पाहिलेत काय ए आई आजी पटकन सगळ्या पेपरात बोक्याचं नाव सगळ्या ए वाच पटकन अगो बाई अगो फोटो अगो बोक्याचं नाव आहे बर सगळ्या पेपरात मी काही आणले नाही पैसे नव्हते माझ्याकडे सुपरमॅन बोक्या हे बा सगळ्या कक्षात नाव पण लिहिलंय चिन्मयानंद उर्फ बोक्या पण बोक्या आहे कुठे झोपलाय घाट झोपलाय उठू नकोस त्याला बारा पर्यंत लोक येत होते हो ना ती शिंद्यांच्याकडे काम करणारी लक्ष्मी ती रखमा सावित्री सगळ्या आल्या होत्या आपली गंगा प्रसाद घेऊन आली होती अगं मग मुलाला घेऊन येते म्हणाली पर कॉलेज सगळीकडे झाली बातमी हो ना होणार छापूला काही विचारायलाच हा वाचलं का तू अरे भाऊ येतो माझा म्हणजे काय भाऊ कोणाचा सुरनेरीकर बोल 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 काय म्हणलो हो मी करतो तुला नंतर थँक्यू व्हेरी मच दुसरा फोन येतो हॅलो अगं दुसरा फोन बोलते तुझ्या भावाचा फोन आहे मग वाकडे तोंड करायला काय झालं तुम्हाला मी नंतर बोलते रवी हॅलो अगं रवीचा फोन आहे नाही 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 काय काय प्रॉब्लेम बोल नाही नाही अरे आणखीन एक फोन येतो रात्री खूप उशीर झाला ना एक मिनिट हॅलो हा नमस्कार वाचली वाचली अरे शेवटी भाऊ कोणाचा आहे हो आणले सगळेच पेपर्स आणले हो हो बर हा देतो ना पार्टी देतो तू भेट दर ना आधी बोक्याला माझं काही नाही रे त्यात कौतुक बोक्याच आहे नंतर करते फोन अगं काही नाही शकुताईंचा फोन होता हा बर मी तुला एक 5 मिनिटात फोन करतो हा ओके ओके हा येस येस एकच आहे हा बोल ग आता सीएनएन आयबीएन ला इंटरव्ह्यू आहे त्याचा ते आलंच आता तो शेवटी माझाच भाऊ आहे ना बर सगळ्यांना कळलं का ज्यांना कळलं नाही त्यांना फोन करून सांग मला हे सगळं असामान्य वाटतंय खरंच म्हणजे गरीब मुलांसाठी स्वतः धडपडणं त्यांच्या आनंदासाठी स्वतः सगळ्या योजना आखणं म्हणजे इट्स ग्रेट मी माझ्या बंधूंना ही सगळी माहिती लगेच कळवते कारण बेटर वर्ल्ड फॉर चिल्ड्रेन ही जी सोसायटी आहे त्यांनी निवडक मुलांसाठी काही पारितोषिक ठेवलेली आहेत म्हणजे दरवर्षी फक्त 3 मुलांना या त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल सन्मान मिळतो सन्मान म्हणजे बक्षीस $4,000 आहे पण मान मात्र खूप मोठा आहे आणि मुख्य म्हणजे या सोसायटीचे जवळजवळ मला वाटतं 109 देश सभासद आहेत आणि गंमत म्हणजे या 3 मुलांना त्यातल्या निवडक देशात राहायला मिळतं त्यांचे पाहुणे म्हणून त्यांचा देश तेथील माणसं त्यांचं जीवन सगळं पाहायला मिळतं आणि मनसोक्त भटकायलाही मिळतं चहा थंड झाला असेल
नाही थँक यू, मी घेतलंय. ऍक्च्युली सगळं ऐकताना मी विसरूनच गेले. पण काहीच घेतलं नाही तुम्ही. नाही, एवढी माहिती घेतली ना, अजून काय हवंय. बरं मी निघते आता, परत भेटू आपण. नक्की नक्की, मी तुम्हाला फोन करेन ना, याच्याबद्दल कळवेन. थँक यू व्हेरी मच. ओके बिजू. हॅलो. हॅलो सातबंडे का? हो सातबंड्यांचं घर. नमस्कार, मी अंजली भागवत बोलते. नमस्कार. अभिनंदन हा, आता जिनेवा वरून मेसेज आलाय, चिन्मयानंद प्रदीप सातबंडे याला सन्मान मिळालाय. काय? हो, भारतातल्या मुलाला प्रथमच मिळतोय. खूप गोड आहे तुमचा मुलगा, अगदी धाडसी आहे, पराक्रमी. काय मग, खुश झालात की नाही? हो हो. कॉंग्रॅच्युलेशन. थँक यू सो मच. अरे माय प्लेशर. बरं भेटूया मग लवकरच. ठेव फोन. हो, बोक्याला कॉंग्रॅच सांगा. बरं बाय बोक्या. अहो आम्हा सर्व मित्रमैत्रिणींना बोक्याचा अभिमान वाटतो. त्याला मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल मी सर्वांतर्फे त्याचं अभिनंदन करते. आणि त्यानंतरच्या 2 महिन्याच्या युरोप दौऱ्यासाठी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देते. नाव मे आय प्लीज कॉल बोक्या, आय मीन चिन्मयानंद सातबंडे ऑन स्टेज. थँक्यू. मी थोडक्यात बोलतोय, मला काही सुचतच नाहीये, कारण की मी छोटा आहे ना, पण माझा दादा मला सांभाळून घेतो. आणि माझी एक मैत्री आहे, म्हणजे माझी आजी, ती नेहमी माझ्या पाठीशी असते. आणि मला हे सगळं काय मिळालंय ना, ते माझ्या आईबाबांमुळे. मी खूप लकी आहे, मला असे आई बाबा मिळालेत. थँक्यू सो मच. अगं टेन्शन घेऊ नकोस, पोक्या स्वतःची काळजी घेईल. बाबा बाबा लवकर या, बोक्या ऑनलाईन आहे. काय रे? बोक्या ऑनलाईन आहे, पटकन या. हॅलो. काय अगं बोक्या ऑनलाईन आहे. अगं हो. अगं बाई बस बघ बघ, काय 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 म्हणतोय बघ. मी जिनेवात आहे, आईने दिलेल्या स्वेटरचा उपयोग झाला. उद्या कार्यक्रम आहे, तुम्ही इथे सगळे हवे होते. अगं बाई काही सांगायचंय का? त्याला म्हणाव रात्री झोपताना दूध प्यायला विसरू. दूध वगैरे काय ग, सांग ना तू. आणि कुणाला त्रास देऊ नकोस प्यायला. या काहीतरी नको सांगू, मोठा झालाय तो, जिनेवात गेलाय आता. विसरू नकोस. काही सांगायचं का बाबा? नाही, मला काही सांगायचं नाही. फोटो काढ. अरे फोटो वगैरे काढेलच रे तो. काढले असतीलही. हो आई अहो. आजीला रडू येत आहे. बोक्या, परत कधी चुकी करू नकोस, समजा क्या? आई आई आई.
Everyone who thinks about how we run 24/7. Never cares about hell, but just cares about heaven. Satbande. Hola thoda sajjan with the wider vision. Sada gaat asto kaalji cha bhajan. जी प्रेमाने बोलावते त्याला चिन्मयानंद.